सगळ्यात पहिल्यांदा मला तर सगळ्यांचे धन्यवाद मानायचे आहेत, कारण एवढ्या चांगल्या स्पेसमध्ये आपण आहोत, नाही का? येते मला वाटतं आवाज, येतोय आता, येतोय. हा, तर म्हणजे ही एक प्रकारची परवणी आहे, म्हणजे एवढ्या चांगल्या ठिकाणी, म्हणजे आपण असं म्हणूया की एका विशिष्ट ऊर्जेने भारवलेल्या परिसरात आपल्याला इथे आणलं गेलंय. त्या ऑर्गनायझर्सनी जे सगळं त्याच्यामागे कष्ट घेतलेत किंवा जे घडवून आणलंय त्यासाठी, म्हणजे तुमच्या सगळ्यांसहित मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो. आणि तुम्हाला असंच वाटतं ना, एका वेगळ्या स्पेसमध्ये तुम्ही आज अनुभव घेतला असणार, है ना? अजून 2 दिवस आपल्याकडे आहेत. तर सुरुवातीला थोडंसं मी काहीतरी सांगतो, म्हणजे माझ्या एकंदर चित्राच्या प्रवासात मला काही जे कळलं किंवा मी जे काय वाचलं किंवा मला जे असं वाटतं की ते शेअर करायला हरकत नाही असं, नंतर आपण चित्र बघू, मग परत काय बोलायचं असेल तर आपण इंटरॅक्शन करू शकतो. तर हे इथे जे स्क्रीनवर आहे ते एक अँशियंट सेईंग आहे. सेईंग म्हणजे त्याला तुम्ही एक म्हण म्हणा पाहिजे. तर काय लिहिलं त्याच्यामध्ये, ॲज अबव सो बिलो, ॲज विद इन सो विदाऊट. तुमच्यापैकी काही लोकांकडे त्याचा अर्थ माहिती असेल. आणि हे जे आहे ते फक्त चित्रकलेपुरतं नाही आहे, ते संबंध जीवनाचा सार सांगणारं एक अतिशय थोडक्यात एक सेंटेन्स आहे. ते असं म्हणते की तुम्ही जे आत आहात तेच तुम्ही बाहेर आहात. ॲज इनसाईड ऑफ यू सो आउटसाईड ऑफ यू. पुढे आपण एक करूया, तर त्याचाच अजून थोडक्यात आपण त्याला केलंय की इंटरकनेक्टेडनेस. म्हणजे आपण जे जे डोळ्याने बघतो, जे जे अनुभवतो, म्हणजे मग ते माणसं असू देत किंवा वॉट एव्हर काही असेल, आपण जिकर गोष्टी बघतोय अनुभवतोय, तर त्या सगळ्यांचा एकमेकांशी कायम संबंध असतो. म्हणजे त्या अर्थाने आपण जाणीवपूर्वक तसा विचार करो किंवा न करो, म्हणजे आपण असं म्हणू किंवा नको म्हणू तो भागच नाहीये, तरी सुद्धा ही गोष्ट शाश्वत आहे की जे काही आहे अस्तित्वात ते सगळं एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहे. तर हे जे आपण समजून घेतलं कदाचित, तर मग आपण पुढचा प्रवास कुठल्याही क्षेत्रातला असू दे एका आध्यात्मिक अंगाने सुरू होईल. अध्यात्म शब्द तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल, म्हणजे तो अध्यात्म वेगळा, मंदिरात जाऊन भजन करणे वगैरे तसा संदर्भ घेऊ नका. हा संदर्भ आपण याच्यापेक्षा अजून वाईड अँगलने घेतोय की अध्यात्म या अर्थाने की जर का आपण अगदी साधी गोष्ट समजून घेतली तर कदाचित आपल्या एकंदर सगळ्या प्रोसेसमध्ये त्याचा अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे तिकडे आपल्याला परिणाम दिसतील. सर, मागे मी नॅशनल ज्योग्राफीचं एक काहीतरी पुस्तक वाचत होतो, त्याच्यात हे फार प्रभावी त्यांनी लिहिलं आहे की फ्रॉम दी स्मॉलेस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स टू द लार्जेस्ट ॲनिमल्स ऑल लाईफ ऑन अर्थ हॅज अ कॉमन अँसेस्टर. We are deeply rooted in the cosmic reality. Everything is connected to everything. तर वरच्या सेंटेन्स मध्ये कॉमन अँसेस्टर त्यांनी म्हटलंय. जसं आताच आपण म्हणालो की आपण सगळे एक आहोत, तर मग आपला पूर्वज पण काय असेल, एक असेल. म्हणजे आता जरी आपण बॉडीली हा वेगळा, हा वेगळा, याचं नाव वेगळं, याचं नाव वेगळं, माझं नाव वेगळं असं आपण एक एक फॉर्म मध्ये जरी बघत असलो तरी आपल्या सगळ्यांचे पूर्वज अगदी आपण मुळाशी 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 गेलो तर काय असेल, पूर्वज आपला एक आहे, म्हणजे स्रोत एक आहे. ही भावना फार महत्वाची आहे, म्हणजे नुसतं कलेच्या संदर्भात नाही, एक माणूस म्हणून जगताना आपण हे जर आपण कदाचित आपल्या सबकॉन्शियस लेवलवरती किंवा सबकॉन्शियस मध्ये ते राहिलं असं कुठेतरी एका कोपऱ्यात की आपण एक आहोत आणि आपलं पूर्वज एक आहे, तर कदाचित त्याचे बरेच प्रश्न सुटतील, नाही का? वाटतंय असं तुम्हाला सगळ्यांना कदाचित. तर आपल्याला चित्र काढायचं म्हणजे फक्त चित्रच काढायची नाहीयेत ना, ह्या ज्या भूमिका आहेत ह्या समजून घेण्या मला तर असं वाटतं की चित्र काढण्यापेक्षा जास्त महत्वाचे असतील. मग याच्यातून या अंडरस्टँडिंग मधून आपली एक आपण ती दृश्य भाषा निवडली, मग आपण त्याच्यात काहीतरी करतो, मग त्याला चित्र म्हणतो वगैरे वगैरे सगळे त्या पुढच्या गोष्टी आहेत, पण हे अगदी बेसिक आहे. मला असं वाटतं की हे समजून घेणं फार महत्वाचं आहे.
त्याच्या संदर्भात अल्बर्ट आइन्स्टाईननी काय म्हटलंय, जसं आपला विषय पण असा आहे की या वर्षीच्या कार्यशाळेचा यांचं की नेचर आणि त्याचे आस्पेक्ट, की लुक डीप इन टू नेचर अँड यू विल अंडरस्टँड एव्हरीथिंग बेटर. पण ते बघणं जे आहे ना, ते मला वाटतं कुठेतरी कमी पडते. म्हणजे बरेचदा आपण सुपरफिशियल लेवलवरती बघतो, त्या गोष्टींच्या मुळाशी जात नाही वगैरे वगैरे. ते एवढ्या मोठ्या माणसाने म्हटलंय म्हणजे त्याच्यात राम आहे, नाही का? म्हणजे ते अल्बर्ट आइन्स्टाईन जरी नसतं म्हटलं, ते दुसऱ्या कोणी म्हटलं असतं तरी ते तेवढंच एक स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे. आणि ते एक्झिस्टेन्शियल आहे, म्हणजे असं फिलॉसॉफिकल स्टेटमेंट नाही. म्हणजे आपण कुठेतरी वाचतो लिहितो आणि मग कधीतरी विसरून जातो वगैरे, असं त्याचा संदर्भ घेण्याची गरज नाही. ते फार एक्झिस्टेन्शियल आहे. द ओनली सोर्स ऑफ नॉलेज इज एक्सपिरियन्स. तर हे आपल्या कलेच्या संदर्भात आपण कसं समजून घेणार की ओनली सोर्स ऑफ नॉलेज इज एक्सपिरियन्स? म्हणजे असं निरीक्षण आहे बऱ्याच लोकांचं असेल आहे का, की कॉलेज जीवनामध्ये आपण जे काय करतो काम किंवा ज्या प्रोसेसमधून जातो पुढे, म्हणजे असं फार क्वचित होत असं की ते त्याच्या वैयक्तिक अनुभवातून काहीतरी आलेलं आहे. कारण आपल्याकडे इतक्या चिकट गोष्टी बघायला आहेत, बऱ्याच चित्रकारांचे पण चित्र बघत असतो, बऱ्याच प्रोसेस बघत असतो, तर काही वेळेला इनडायरेक्टली आपण काय म्हणतो आपण प्रभावित होतो वगैरे वगैरे. तर त्या सगळ्या गोष्टी करता करता कदाचित हे जे म्हणणं आहे की तुमच्या वैयक्तिक अनुभवातून काहीतरी यावं, ते बरेचदा मला वाटतं बाजूला राहतं. तर त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक तसा प्रयत्न करायला लागेल. परत तसंच एक्सपिरियन्स इज द कंटेंट. म्हणजे चित्र करताना मला तरी असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट काय असेल, तर तो चित्राचा कंटेंट असं आपण म्हणू शकतो, किंवा लाईक किंवा एक सोल पार्ट म्हणू आपण. चित्रशैली किंवा मग ते कसं रंगवायचं, नाही का, हे त्याच्यानंतरची गोष्ट झाली, ती दुय्यम आहे माझ्या मते तरी. पण पहिले काय पाहिजे आपल्याला, कंटेंट पाहिजे. आणि कंटेंट कुठून येईल मग, स्वतःच्या एक्सपिरियन्समधून. तसा तो आला तरच ते तुमचा काहीतरी असेल. आवाज बरोबर होतो ना? तर इथे बरेच सिनियर माझे सर वगैरे आहेत, मित्र आहेत, सगळ्यांना बहुतेक हे माहिती आहे सगळ्यांना. पण विशेष करून मला तुम्हाला जास्त असं आवर्जून सांगावं असं वाटतं की हे आपण जरा लक्षात घेतलं, समजून घेतलं, तर आपला चित्राचा प्रवास जरा काय होईल, ऑथेंटिक होईल, ऑथेंटिक होईल. पुढे सर इमेज त्याच्या आधी जी त्याच्यातला जे पुढचा एक कंटेंट आहे, एम एफ एला असताना मी एक डिझर्टेशनला एक विषय घेतला होता की ऍक्च्युली याच्यात फार वेगळं असं काही नाही आहे, पण तरी मला असं वाटलं की ते आपण लिहिलं पाहिजे की चित्रनिर्मितीमधल्या तीन मुख्य स्टेप्स किंवा कीज त्याला म्हणू आपण. पहिला आहे परसेप्शन, म्हणजे आपण जे बघतो ते द ॲबिलिटी टू सी इयर वगैरे, त्यात थोडंसं आहे ते डिक्शनरी मिनिंग वगैरे. त्याच्यानंतर येतं मेडिटेशन. तर मेडिटेशन नेहमीच्या अर्थाने नका घेऊ की आपण डोळे बंद करून नुसतं बसलो आणि ध्यान करतो वगैरे, दॅट इज अनदर पार्ट. पण ह्याच्या संदर्भात मेडिटेशनचा अर्थ एवढाच की तुम्ही जे परसिव्ह करता, तुम्ही जे इंद्रियांमार्फत जे ज्ञान मिळवता त्याच्यावरती केलेलं चिंतन म्हणजे मेडिटेशन. ही दुसरी पायरी अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर चिंतनातून किंवा एक सातत्य त्या चिंतनामध्ये असेल बघितलेल्या गोष्टींवरती, त्याचं रूपांतर जेव्हा होतं एखाद्या गोष्टीमध्ये, किंवा आपण चित्रभाषेत म्हणू तर त्याला आपण म्हणूया ट्रान्सफॉर्मेशन. तर ह्या तीन स्टेप्स आहेत. तर माझ्या निरीक्षणात बरेचदा असं येतं आहे की बहुतेक मधली स्टेप बरेचदा मिसिंग असते, किंवा डिरेक्ट काहीतरी आपण एखादी गोष्ट पटकन एक्सप्रेस करतो, तर त्याच्यामागे ते तुमचं चिंतन काही असतं का, की एखादी गोष्ट बघितली आणि पटकन आपण तिचं रूपांतर केलं? रूपांतर तसं होतच नाही, ते त्याला रूपांतर म्हणता येणार नाही, कारण ती मधली जी स्टेप आहे ज्याच्यात चिंतन अपेक्षित आहे, ज्याच्यामुळे तुमचं काहीतरी त्याच्यात येण्याची शक्यता असते. म्हणजे बघितलेलं, तुम्ही परसिव्ह केलेलं आणि त्याच्यावर केलेल्या चिंतनामुळे जे काही तुमचं परसेप्शन आहे ते एक वेगळं स्वरूप घेऊन तुमच्या कॅनव्हसवर किंवा कागदावर येतं. तर ह्या स्टेप्स फार महत्त्वाचे आहेत. सर पुढे
हां त्यातली जी ती तिसरी स्टेप आपण बघितली तिसरी की ट्रान्सफॉर्मेशन ज्याला आपण मराठीत रूपांतरण म्हणतो तर आता निसर्गाच्या सानिध्यात आपण आहोत आणि विषय पण आपला तसंच आहे निसर्ग आणि निसर्ग लय वगैरे तर त्या अंगाने रूपांतरण म्हणजे काय तर आपण निसर्गात विविध आविष्कार बघतो नैसर्गिक आकार रंग वगैरे बघतो त्याचं ते स्थित्यंतर असतं मूळ रूपाचं चित्रासंदर्भात योग्य असं नवीन रूप आपण त्याच्यात आणण्याचा प्रयत्न करतो आणि हे करताना चित्राची आपली विशिष्ट भाषा आहे त्याचा विशिष्ट एक सरफेस आहे त्याला आपण म्हणतो चित्रावकाश तर ते बघितलेली गोष्ट त्या अवकाशात मांडताना काही बदल हा काही बदल आवश्यक असतात अर्थात हे सगळं आता मी बोलतोय तर थिअरोटिकल वाटत असलं तरी त्या दृष्टीने तसा जाणीवपूर्वक आपण विचार करून चित्र करायला लागलो तर कदाचित हे अजून नीट समजेल म्हणजे आपण अजून स्वभावासोबत सद्धत काय म्हणूया की निसर्गातून चित्रात काहीतरी आणतोय म्हणजे एक विश्व आहे एक्झिस्टिंग त्याच्यातून आपण दुसऱ्या विश्वात आणतो त्याला चित्र विश्व म्हणतो पण त्या एका स्टेप मधून दुसऱ्या स्टेप मध्ये जायला जे घडतं ते म्हणजे रूपांतरण ते पाहिजे त्याच्यामध्ये ते फार आवश्यक आहे म्हणजे हे मला वैयक्तिक असं जर ट्रान्सफॉर्मेशन बरोबर हा तेच मराठीत रूपांतरण त्याला म्हणू आपण म्हणजे एखाद्या दृश्य घटनेचं चित्ररूप किंवा चित्र माहिती वगैरे वगैरे परसेप्शन असेल एक्सपिरियन्स असेल हे आपण पहिल्या की मध्ये जसं बघितलं की पहिले परसिव्ह करतो आपण तो आपला अनुभव असेल त्याचं एक्सप्रेशन मध्ये आपण एक ट्रान्सफॉर्मेशन होतं वगैरे वगैरे तर पहिले काय परसेप्शन नंतर त्याच्यावर केलेलं चिंतन म्हणजे मेडिटेशन नंतर चित्ररूपात ती गोष्ट येणार तर हे मधली स्टेप आहे ती मला असं वाटतं त्याच्यावरती थोडस निदान विद्यार्थी दशेत असताना निदान नको ही कायमच हे सत्य आहे माझ्या मते ते होतच पण तशी जाणीवपूर्वक आपण प्रयत्न केले तर कदाचित आपल्याला गोष्टी लवकर सापडतील किंवा तसा प्रवास आपला व्यवस्थित होऊ शकेल चित्राचा हा बिलकुल सर कसं आहे ना की आता हे जे तुम्ही सांगताय की त्याच्यामध्ये चिंतन व्हायला पाहिजे म्हणजे हे मला कॉलेज प्रोसेस मध्ये असताना पडलेला प्रश्न आहे तो आता सॉल्व झाला थोडासा की चिंतन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं काय होतं की बऱ्याच वेळेला मेडिटेशन मेडिटेशन आपण एक्झॅक्ट मेडिटेशन म्हटलं तरी खूप वेगळं आणि तेच आपण जेव्हा चित्राच्या चित्र जेव्हा करत होतो कुठचं पण काम करत होतो आपण मेडिटेटिव्ह प्रोसेस मध्येच असतो बरोबर त्या झोन मध्ये असतो आपण झोन मध्ये असतो बरोबर तर ती प्रोसेस जी आहे म्हणजे ती चिंतन करण्याची जी प्रोसेस आहे व्हॉट एक्झॅक्टली हा प्रश्न पडलाय का कोणाला एवढ्या वेळामध्ये मग का नाही विचारलं रे काय कोणा कोणाला पडला होता हात वर करा म्हणजे काय काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये कोण गाढव नाही होत तुम्हाला वाटतं हा प्रश्न विचारला मी गाढवलं ते फार अपेक्षित आहे म्हणजे आपलं इंटरॅक्शन व्हायला पाहिजे नाहीतर मी नुसतं बोलत जाणार मग त्याला काही फार हे एक्झॅक्टली बरोबर म्हणजे हा इथे द्यायला बसलाय तर तुम्ही घेण्याच्या लायकीचे आहात का कळते का नाही आता लायकी म्हणजे असं एकदम लायकी लायकी वर जाऊ नका बट आर यू रेडी टू रिसीव्ह इट म्हणजे काय असं की सकाळी एका विशिष्ट वेळेला सूर्य उगवतो बरोबर तो तुम्ही जागे असा नाही तर झोपलेला असतो तो तुमच्यापर्यंत पोहोचलेला असतो बरोबर आहे बट आर यू कॉन्शियस इनफ टू टेक दॅट थिंग इन म्हणजे सूर्य उगवलेला माझ्या नसा नसात अंगा अंगात आणि माझ्या असलेल्या सगळ्या पंचेंद्रियांपर्यंत पोहोचला का आता ह्यांच्याकडे जे काही उगवत आहे किंवा जे काही त्यांच्याकडून निघत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचायला हा कळलंय का तर तुम्हाला असे काही फालतू प्रश्न पडत असतील काय म्हटलं मी द ऍक्शन ऑर प्रॅक्टिस ऑफ थिंकिंग केअरफुली अबाउट द परसेप्शन हा चेतन मन आणि अचेतन मन बरोबर नाही काय म्हटल्यापेक्षा त्याचा संबंध कसा आहे हे मी तुला सांगू शकेन की जागृत अवस्था आणि एक काय दुसरी अचेतन सबकॉन्शियस
हल्लीच मी एक पुस्तक वाचतोय द पॉवर ऑफ कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड सॉरी. तर त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कॉन्शियसली जो विचार करता तो एक प्रकारचं सजेशन असतं सबकॉन्शियस माइंडला. म्हणजे आपण व्हॉट एव्हर वी थिंक ते एका अचेतन मनाच्या कप्प्यात ते तिकडे जातं, स्टोअर होतं, आणि ते परत तसं ते घडवून आणण्याची शक्यता त्याच्यात असते. म्हणजे आपण एखादी कल्पना समजा केली तर ती अचेतन मनामध्ये एवढी पॉवर आहे की तुम्ही ती कल्पना केलेली तो ग्रास्प करून तशा प्रकारचे इव्हेंट किंवा तशी व्यक्ती तुमच्यासमोर आणू शकते. इट्स द मोस्ट पॉवरफुल थिंग म्हणू आपण माइंड संदर्भात, कुठली सबकॉन्शियस माइंड. पण बिलकुल ब्रेन आहे ना, ब्रेन किंवा माइंड ह्याचे सायन्सने चार भाग आतापर्यंत लोकांच्या समोर आणलेले आहेत. तर ते चार भाग आहेत ना एक्झॅक्टली मला आठवत नाही, कॉन्शियस, सबकॉन्शियस, व्हॉट आर दोस सोना, अनकॉन्शियस, सबकॉन्शियस, देर आर फोर माइंडच्या बऱ्याच लेअर आहेत. म्हणजे गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे, गौतम बुद्धांनी माइंडच्या सांगितल्या की एक ऑलमोस्ट 72 लेअर्स वगैरे सांगितलेले आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन त्या काळातले जे काही तत्वज्ञानी होते त्यांनी सांगितलं की माइंडच्या 72,000 लेयर्स आहेत. ओके, तर आत्ताचं जे मॉडर्न सायन्स आहे ते केवळ माइंडच्या चार लेयर पर्यंत पोहोचलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या सबकॉन्शियस, अनकॉन्शियस आणि ज्या काही माइंड्स आहेत त्या आहेत. तर ह्याचे परफेक्ट व्याख्या देण्यासाठी कदाचित तुम्हाला न्यूरोलॉजी जे सायंटिस्ट असतात न्यूरोलॉजीवर काम करणार, न्यूरोलॉजी ब्रेन वरती काम करणारे ह्यांचे काही व्हिडिओज पहा जे तुम्हाला ह्याच्याबद्दल एकदम राईट इन्फॉर्मेशन देऊ शकतात की व्हॉट इज युअर माइंड, व्हॉट इज युअर सबकॉन्शियस माइंड, व्हॉट इज युअर अनकॉन्शियस माइंड अँड व्हॉट जे काही आता त्यांचे चार पैलू जे त्यांनी आतापर्यंत एक्सप्रेस केलेले आहेत. तर ह्याच्यामधलं अनकॉन्शियस माइंड जे आहे ना ते कशा पद्धतीचं आहे थोडंफार की एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा स्पर्श आपल्या अंगाला झाला असेल आणि जर तो एक 5-7 दिवसाने पुन्हा स्पर्श म्हणजे पाठीमागून येऊन जरी हात आला तर आपल्याला ओळखता येतं हूज दॅट पर्सन इज, कळलं ना. दॅट इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड इन युअर अनकॉन्शियस माइंड अँड यू रिमेंबर दॅट. ओके, सो दॅट रिमेंबरन्स इज युअर अनकॉन्शियस. आणि हे अनकॉन्शियस माइंड तुमचं माइंड बंद असो किंवा चालू असो हे चालू असतं. तुम्ही रात्रीने झोपलेले असतात तरी चालू असतं. काही वेळा बघा तुम्हाला होतं की एखादं स्वप्न पडतं आणि दुसऱ्या दिवशी त्या स्वप्नाचे रिफ्लेक्शन तुम्हाला म्हणजे असं अरे हे तर मी स्वप्नात पाहिलं होतो, माणूस मला भेटला होता, त्याने हे शर्ट घातलं होतं, ती पॅन्ट घातली होती वगैरे वगैरे सगळं बरोबर आहे. व्हॉट इज दॅट? सो इट इज युअर अनकॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड. याच्यामध्ये कदाचित माझ्या शब्दांमध्ये गपलत असू शकेल, सबकॉन्शियस म्हणूया. सबकॉन्शियस सी, सो युअर माइंड इज अ व्हेरी पॉवरफुल टूल दॅट यू हॅव. तुम्ही डिसाईड करता की मला उद्या काय बघायचं आणि तसं होतं आणि ते तुम्हाला करता येतं. आता जे काही सिक्रेट्स वगैरे जे काही बुक्स आहेत ना त्याच्यामध्ये आपण पाहतो की ना आता जे बऱ्याच नवीन थेअरी निघाल्या की विथ युअर माइंड यू कॅन बिल्ड ब्लडी एनिथिंग इन द वर्ल्ड, है ना. त्या त्याच्या अराउंडच झालेलं आहे ऑल दिस पॉझिटिव्ह थिंकिंग. आणि व्हॉट इज दॅट सोना? लॉ ऑफ अट्रॅक्शन. सो व्हॉट इज द लॉ ऑफ अट्रॅक्शन? तुम्हाला जगामध्ये कुठची पण गोष्ट करायची सगळं पहिली तुमच्या माइंडमध्ये झाली पाहिजे अँड देन यू कॅन क्रिएट दॅट थिंग. सो ह्याच्यामध्ये तुमचं जे आत्ताचं जे माइंड आहे ना हा फक्त प्रॉब्ली 1% थिंग. कारण ते माइंड आहे ना हे तुमचं फक्त इंटेलेक्च्युअल लेवलला विचार करणार आणि इंटेलेक्च्युअल लेवलला काम करणार आहे. आणि तुमच्या माइंडमध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण सगळ्या ब्रेनमध्ये म्हणतो त्याच्यापेक्षा काही लाखो पटीने त्या तुमच्या बॉडीमध्ये आहेत, तुमच्या सेल्समध्ये आहेत. एव्हरी सेल्स कॅरिंग लॉट ऑफ मेमरीज. आणि ती मेमरी ना तुमच्या पास्ट लाईफ मधली पण आहे किंवा तुमच्या आजोबांची पण आहे, तुमच्या काकांची पण आहे, कोणाची पण. सो इट कम्स विथ दॅट. नाही हे बरोबर आहे. आणि म्हणजे आपण कलेचे विद्यार्थी आहेत म्हणून फक्त कलाच केली पाहिजे असं नाही आहे. म्हणजे आपल्याला हे सायन्स पण माहिती असणं गरजेचं आहे, नाही का? त्याच्यामुळे माणूस जरा हे होतो म्हणजे काय म्हणतो त्याला आपण चौबाजूंनी एक बरेच डायमेन्शन्स आपल्याला कळतात आयुष्याचे. जरी आपण चित्रकार म्हणून जगत असलो तरी हे माहिती असणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. तर तो मगाचा प्रश्न आपला राहिला की चित्रकलेच्या संदर्भात चिंतन कशाला म्हणूया आपण. तर ह्याच्यात जसा माझा थोडासा अभ्यास होता त्याच्यानुसार
किंवा ह्या ऍक्च्युली डिक्शनरी टर्म्स आहेत, तरी आपण एकदा वाचून त्याच्याशी हे रिलेट करूया की द ऍक्शन ऑर प्रॅक्टिस ऑफ थिंकिंग केअरफुली अबाउट द परसेप्शन. थिंकिंग केअरफुली अबाउट द परसेप्शन म्हणजे त्याला विचार म्हणून एक प्रकारचा आपण पाहिजे तर चिंतन करतो म्हणजे काय करतो, जे आपण बघितलं जे आपण अनुभवलं त्याच्यावरती पुनर्विचार करतो, चांगला पुनर्विचार करतो, नीट पुनर्विचार करतो. म्हणजे असं नाही की ते उथळ गोष्ट नाही की झटकन बघितलं आणि पटकन काहीतरी केलं, तो मधला जो स्पॅन आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. त्याला आपण चिंतनाचा स्पॅन म्हणू, त्याला आपण पुनर्विचाराचा स्पॅन म्हणू. थिंकिंग ऑथॉरिटेटिव्हली अबाउट एक्सप्रेसिंग कन्सिडर्ड थॉट्स ऑन अ सब्जेक्ट, म्हणजे कन्सिडर केलं आहे आपण एखादी गोष्ट, बघितली म्हणजे काय केली, नेक्स्ट स्टेजला लगेच नेक्स्ट मोमेंटला लगेच आपण त्याला कन्सिडर केलं आहे, पण ते व्हिज्युअल फॉर्ममध्ये मांडण्यापूर्वी त्याच्यावरती आपण सगळ्या बाजूने विचार केलाय. पहिला तर विचार हा करू की मी हेच काय एक्सप्रेस करायचं किंवा ह्याच्या संदर्भातच माझं एक्सप्रेशन काय येईल. माझ्या जर अवतीभोवती इतक्या सगळ्या गोष्टी आहेत तर आपण पर्टिक्युलर गोष्टच का निवडावी. म्हणजे आता बरेचदा असं होतं की आपण म्हणतो की अमुक एक चित्रकार अमुक सब्जेक्टवर काम करतो आणि तो आयुष्यभर तसंच काम करतो एका सब्जेक्टवरती, जेव्हा की हे पसर एवढा मोठा आहे, नाही का? म्हणजे आपण त्याला दोष देतो असं म्हणत नाहीये. मला एवढंच म्हणायचं आहे की हा जो कंटेंट ज्याला म्हणतो आपण अतिशय बेसिक आणि अतिशय महत्वाची गोष्ट, तो निवडणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे कुठल्याही आर्टिस्टची. तिथे आपण गडबड केली, तिथे आपण कुठल्या तरी प्रभावाखाली आलो आणि मग आपण ते केलेल्या गोष्टीला शाबासकी मिळाली की आपण तेच करत जाणार आयुष्यभर, मे बी अशी शक्यता असते. तर ती सगळ्यात मोठी जबाबदारीची गोष्ट आहे, टू चूज व्हॉट, टू चूज द कंटेंट. मग ते आपल्याला अपील होत आहे का सगळ्या अंगाने? तसं होत असेल तर मग त्याच्यावर केलेला पुनर्विचार आणि मग पुढची प्रोसेस चित्राची काय होईल होईल ते सुरू होईल व्हॉट एव्हर. तर हे म्हणजे माझ्याही अनुभवानुसार विद्यार्थी जसे हे घडून यायलं जसं नाही आहे. म्हणजे 4 वर्ष आपण शिकतो म्हणजे काय, म्हणजे आपण लगेच बाहेर निघाल्यावरती आपण चित्रकार म्हणून वावरू शकू किंवा असू असं बिलकुल नाही आहे. कदाचित त्याच्यानंतर काही वर्ष लागतील, पण ते जाणीवपूर्वक आपण तसं लक्षात ठेवून मे बी त्याच्यानुसार विचार करायला लागलो तर कदाचित गोष्टी लवकर मिळू शकतील, है ना? आता हे म्हटलं तर फार साधा आणि बेसिक गोष्ट आहे, पण बेसिक गोष्टी सगळ्यात महत्वाच्या असतात, कळलं ना? तर मला तरी असं वाटतं, म्हणून मला असं वाटलं होतं की आपण हे शेअर करूया. ह्याच्या पुढे तेच मागाचं, फर्स्ट यू बिकम रिसेप्टिव्ह अँड देन यू बिकम क्रिएटिव्ह. म्हणजे क्रिएटिव्हिटीची जर्नी आहे ती त्याच्या पहिल्या स्टेपला काय आहे तर रिसेप्टिव्हिटी, म्हणजे तुम्ही रिसीव्ह करता गोष्टींना. तर तिथेच मगाचे जे म्हणतोय आपण तेच अजून जबाबदारीची गोष्ट तिथे येते की तुम्ही रिसीव्ह करता आणि मग ते रिसीव्ह केल्यानंतर त्याच्यातून सिलेक्ट करता की ह्याच्यात कदाचित मी काहीतरी करू शकेन किंवा दुसरं नाही करू शकणार तर दुसरं का नाही करू शकणार, त्याची उत्तर आपल्याकडे पाहिजे. म्हणजे दोन आपल्याकडे गोष्टी असतील तर मला असं वाटतं की मी हे पण करू शकतो हे पण करू शकतो, मग अजूनच कन्फ्युजन आहे, मग तर अजून जबाबदारी वाढली की आता ह्याच्यात एक सिलेक्ट करायचं आहे, नाही का? तर ते थोडंसं ना डोळस वृत्ती पाहिजे आपली, स्वतःला कायम परीक्षण करण्याची वृत्ती पाहिजे, विश्लेषण करण्याची वृत्ती पाहिजे, त्याच्यात स्वतःचे प्रश्न स्वतःची उत्तरं असं काय काय करत 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 त्या गोष्टी येतील. म्हणजे झटक्यात ते येणारी गोष्ट नाही आहे. आता मला प्रश्न पडला आणि लगेच कोणतरी उत्तर देईल तर माझं समाधान होईल असं पण नाही आहे. बरेचदा स्वतःच्या प्रश्नाची उत्तरं स्वतःच मिळतात, काही वेळेला तो वेळ द्यायला लागतो आणि ते फार महत्वाचं असतं. सर वँगॉंगनी पण तेच म्हटलंय, आता एखाद्या गोष्टी संदर्भात 3-4 एक्सपिरियन्स्ड माणसं काहीतरी म्हणतायत, हे मुद्दाम मी त्यासाठी आणलं की अल्बर्ट सर पण असं म्हणतात, आइन्स्टाईन वँगॉग पण असं म्हणतायत, नाही का? तर त्याचं ऑथेंटिकेशन अजून वाढतं. ते काय म्हणतात, इट इज लुकिंग ॲट थिंग्स फॉर अ लॉंग टाईम दॅट रायपन्स यू अँड गिव्ज यू अ डीपर अंडरस्टँडिंग. म्हणजे तुम्ही जे बघताय तुम्ही जे परसिव्ह करता त्याच्याकडे जास्त वेळ बघणं, त्याला वेळ देणं, त्याला जेवढा वेळ देऊ आपण तेवढं ते तुमच्यात शिरत जाईल आणि तुम्ही रायपन्स यू म्हणजे काय सर काय म्हणताल त्याला, रायपन्स होणे म्हणजे एक परिपक्वता येत जाईल तुमच्या ड्राईव्ह करणं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तर ते कधी होतं पण, एक्झॅक्टली पक्व होणं, तयार होणे असं म्हणू आपण, ते कधी होईल, लुकिंग ॲट थिंग्स फॉर अ लॉंग टाईम. ते परसेप्शनला वेळ आपण दिला पाहिजे. म्हणजे परत मगाचाच विषय आहे की झटक्यात बघितलं आणि झटक्यात दुसरीकडे केलं असं नाही, परसेप्शनला वेळ दिला पाहिजे, ते बघण्याला वेळ दिला पाहिजे, ते समजून घेण्याला वेळ दिला पाहिजे, तर मग तो एक स्ट्रॉंग बेस म्हणून तयार होईल आणि मग त्याच्यावरती ते झाड काय लावायचं आपण ते लावू किंवा ते आपोआप उगेल सुद्धा.
नाही का रिसेप्टिव्हिटी वरती पण इफ यू कॅन जस्ट इलॅबोरेट म्हणजे रिसेप्टिव्हिटी काय करावा लागेल ऍज अ स्टुडंट पॉइंट ऑफ व्ह्यू. स्टुडंट पॉइंट ऑफ व्ह्यू हमें करना क्या है मोस्ट प्रॉब्ली हम जब कॉलेज में होते हैं बड़ा क्वेश्चन आता है रिसेप्टिव. आपने रिसेप्टिव तो बोल दिया सर लेकिन रिसेप्टिव के लिए अगर मैं स्टूडेंट हूँ तो मुझे क्या करना चाहिए किस तरीके की एक्टिविटी करना चाहिए. इफ आई एम आर्ट स्टूडेंट तो रिलेटेड टू आर्ट स्टूडेंट व्हाट शुड व्हिच काइंड ऑफ एक्टिविटी व्हिच काइंड ऑफ थिंग्स आई शुड सी और व्हिच काइंड ऑफ रेफरेंसेस आई शुड सी इट मे इफ मी इफ यू मे कैन क्लियर दैट पॉइंट. बरोबर बरोबर नाही हे अजून अजून बेसिक झालं ऍक्च्युली हे अजून महत्त्वाचं आहे. बरोबर बरोबर जेव्हा मी माझ्यासाठी काम करते तेव्हा मी अनकॉन्शियस माइंड मध्ये काम करते मला जे फील होते ते मी करते पण जेव्हा मी कॉलेज इन एन्व्हायरमेंट मध्ये काम करते तेव्हा मी कॉन्शियस माइंड मध्ये काम करते प्रिन्सिपल्स मध्ये माइंड करते. सो ते एक डिफरन्स होते माझ्या पर्सनल काम मध्ये आणि मी ज्या एन्व्हायरमेंट मध्ये काम करते त्या कामामध्ये. सो त्याच्यात पण आपण बघूया. अच्छा नाही याच्यात काय होतं कॉलेजमध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा त्यांचा काही सिलेबस सेट आहे वगैरे म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ डिझाईन वगैरे वगैरे सगळं पण त्याच्यानुसार करतो ना आपण काय 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 नाही ते पण करायला पाहिजे म्हणजे ते काही अगदीच टाकाव गोष्ट बिलकुल नाहीये ते करायलाच पाहिजे आपण. पण मला काय वाटतं एखादी गोष्ट मोडायला एखादी गोष्ट जोडणं पण आधी महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही ते चांगल्या प्रकारे समजून घेतलं प्रिन्सिपल्स ऑफ डिझाईन जरी ते परंपरेने आलेलं आहे तरी त्याच्यात आहे म्हणजे त्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ते चांगलं समजलं. आता मगाचं तो चित्र होतं ते कोणीतरी बोलत होते की वरती ब्लँक होतं आणि खाली स्टील लाईफ सारखं अरेंज केलेलं आहे. आता तसं काही आपल्या प्रिन्सिपलमध्ये कोणी सांगितलं नाही की तुम्ही असं कंपोजिशन करा नाही का पण ती मॅच्युरिटी आहे त्या लेवलला माणूस तो काम करतो म्हणजे सगळ्या बेसिक लेवल करून 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 त्याने सगळं केलं आहे सगळे व्यवस्थित प्रिन्सिपल्स अभ्यासले असतील किंवा त्याला सगळं माहिती आहे आणि बरंच काम केल्यानंतर एक समज जी तयार होते ना चित्रभाषेची त्याच्यातून अशी चित्र तयार होत असतात. आता तुम्ही केलं तर कधी तुमच्या आर्ट टीचर म्हणतील कदाचित की हे बरोबर नाही किंवा अकॉर्डिंग टू सिलेबस नाही वगैरे वगैरे पण मला वाटतं त्याची फार चिंता करायची आत्ता गरज नाही आहे म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये तसं काम करा तुम्ही वेगळे पण काम करा असं काही नाही आहे नाही का. चार वर्ष थोडंसं ते असेल पण काही वेळा त्या गोष्टींना वेळ लागेल थोडासा पण त्या असाइनमेंट तुम्ही तुमच्या मार्क्स वरती ठरवू नका मिळालेल्या मार्क्स वरती की माझे असाइनमेंट ह्या लेवलचे आहे आणि कमी मार्क्स मिळून माझे असाइनमेंट खालच्या माझं काम खालच्या लेवलचे आहे असं असं तुम्ही डिवाइड करू नका. त्याच्यात तुमच्या कामावरती तुमचा विश्वास असला पाहिजे तुम्ही जे करता ते किंवा बरेचदा असंही वाटतं की आपल्याला ते शिकवतात ते आपल्याला वाटतं कळलेलं असतं पण ते बरेचदा कळलेलं नसतं पण म्हणजे ते बरेच तुम्ही तुमचं काम करत असताना तुमचं काम तुम्ही जज केलं नसतं पण ऍज अ पोर्शन आणि अकॅडमिक सिस्टम या सगळ्या गोष्टींना क्लिअर करण्यासाठी तुमचं शिक्षक तुम्हाला ते त्या पद्धतीने मार्क देऊन ते मोकळे होतात पण पण तुमचं काम त्यावेळेला तुमच्या तुमचा आत्मविश्वास त्यांनी कमी नाही झाला पाहिजे की इट्स ओके ठीक आहे मी अजून ट्राय करेन पुढे जाऊन मला हेच डेव्हलप करायचं आहे मला याच्यातनं काहीतरी सापड ही गोष्ट तुम्ही चालू ठेवतो. बोलूया आपण पुढे कदाचित याच्या पुढे काय होतं का अजून पुढे आता परत एक स्टेटमेंट आहे लिओ टॉल्स्टॉयचे चित्रकले संदर्भात आर्ट इज नॉट अ हँडीक्राफ्ट इट इज द ट्रान्समिशन ऑफ फिलिंग द आर्टिस्ट हॅज एक्सपिरियन्स्ड. परत ते झालं ट्रान्समिशन म्हणजे रूपांतरण कशाच फिलिंग्स फिलिंग्स म्हणू त्याला परसेप्शन म्हणू त्याला अनुभव म्हणू टू बी परसेप्टिव्ह म्हणजे आपण असं थोडक्यात असं म्हणू की एखाद्या गोष्टीशी इन ट्यून होणे टू बी इन ट्यून विथ टू फील दॅट थिंग इफ यू कॅन टच दॅट थिंग त्या पंचेंद्रियाच्या बेसवरती त्या सगळ्या गोष्टींचा आपण अनुभव घेणं हे खरं म्हणजे परसेप्शन आहे. पण आता बऱ्याचदा तसं आपण करत नाही ना म्हणजे जनरली आपल्याकडे आता एकतर मोबाईल पण आहे. आता दुपारी मी इकडे फिरत होतो मला असं वाटत होतं की बरेचदा आता मी जे गोष्ट बघतोय ही तुमच्यापैकी प्रत्येकाने बघावी नाही का
म्हणजे ती गोष्ट आपल्या जवळच असते कुठेतरी, तरी आपण तिकडे बघत नाही किंवा आपण तिकडे लक्ष जात नाही. तर ह्याचं कारण एकच आहे की आपण त्या गोष्टीशी सेन्सिटिव्हिटी ठेवत नाही, की आपण त्याच्याशी सेन्सिटिव्ह अप्रोच त्या गोष्टीशी ठेवत नाही. आपण बरेचदा आपल्या स्वतःमध्ये असतो, म्हणजे आपल्या भोवती एवढ्या चिकार गोष्टी असताना आपण बघतो तरी ते बहुधा फक्त बघण्यापुरतं बघणं असतं. आपल्याला त्या गोष्टीचा जवळ जात नाही, ती गोष्ट आपण नीट निरखून बघत नाही. त्या गोष्टीमुळे आपल्याला काही आपल्या संवेदनेत काही फरक पडतो का, किंवा आपल्या आधीच्या अनुभवाशी कुठेतरी निगडीत होते का वगैरे वगैरे, असे असे बरेच पैलू आहेत. पण ते जोपर्यंत आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करणार नाही तोपर्यंत ते बिंग इन ट्यून होईल. हे जे मी म्हणतोय की ते एखाद्या गोष्टीशी ट्यून होणे म्हणजे काय म्हणू त्याला आपण, एकरूप होणं, ते कुठेतरी मिसिंग होतं. म्हणजे आपण इंट्रोवर्ट हा शब्द ऐकलाय बऱ्याचदा, आपण तो निगेटिव्हली पण वापरतो, पण ह्या संबंध प्रोसेसमध्ये चित्रकलेचा तो इंट्रोवर्जन फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपण कदाचित ते एकरूप होणं जे म्हणतो, गोष्टींकडे नीट बघणं जे म्हणतो, त्याला फील करणं जे म्हणतो, ज्याला रिसेप्टिव्हिटी म्हणतो, ते कुठेतरी एक स्ट्रॉंगली आपल्याकडनं घडेल ऍक्शनच्या स्वरूपात, आणि मग त्याचे रिॲक्शन व्हिज्युअलच्या स्वरूपात कदाचित आपल्याला ते दिसतील. ते फार सोपं आहे, म्हणजे त्याला आपण अजून फिलॉसॉफिकल नाही करू शकत की व्हॉट इज रिसेप्टिव्हिटी टू बी इन ट्यून विथ, एवढं जरी आपल्याला कळलं, किंवा एखाद्या गोष्टी बद्दल आपण संवेदनक्षम असणे म्हणजे रिसेप्टिव्हिटी. पण जसं मी असं म्हणालो की आपल्याकडे आता बऱ्याच गोष्टी आहेत एवढ्या गॅजेट्स आहेत किंवा काय काय, त्याच्यामुळे आपण असं बाकीच्या गोष्टींबद्दल जास्त खुलत नाही. एकतर आपण स्वतःच असतो किंवा आपल्याला ज्या गोष्टी आयत्या मिळाल्या त्याच्यावरतीच सगळं आपण बघतो, किंवा काय काय स्वतःहून कुठेतरी जाऊन स्वतःहून गोष्टींकडे जाऊन तो जो अप्रोच आपला पाहिजे गोष्टींबद्दलचा तो कुठेतरी कमी आहे. म्हणजे जसं मगाशी सरांनी मेडिकल सायन्स बद्दल ते सांगितलं ब्रेन वगैरे, ते आपल्याला कधी कळेल जर आपण स्वतःहून तसा इंटरेस्ट दाखवला की मला हे जाणून घ्यायचं आहे. आणि ह्या गोष्टींमुळे नाही म्हटलं तरी इनडायरेक्टली आपल्या कामात नक्की फरक पडतो. म्हणजे ते असं नॉलेज तुम्ही डिवाइड कधीच नसता, म्हणजे आता मी चित्रकार आहे आणि नंतर मी सायन्स वाचणार एक माणूस होणार आहे, नंतर मी गाणं ऐकणार एक माणूस होणार आहे, ते त्या प्रत्येक वेळी त्या त्या भूमिकेत आपण असतो, पण ते इंटिग्रिटी नेहमीच असते त्या पर्टिक्युलर माणसाची. तर कलेक्टिव्हली असं जर विचार केला ना आपण आपल्याच बाबतीत, तर असे चौबाजूंनी येणारे विचार, चौबाजून येणारं परसेप्शन आपल्या एकंदर चित्रकलेच्या प्रवासात उपयोगी पडू शकतं. आता हे थोडस त्याच्या पुढचं आहे. दोन कोट मला जरा इथे मांडावेसे वाटतात, एक परत अल्बर्ट आईन्स्टाईनचे आणि दुसरं प्रभाकर बर्वेचे, चित्रकार प्रभाकर बर्वे. आईन्स्टाईन काय म्हणतात की द मोस्ट ब्युटिफुल थिंग वी कॅन एक्सपिरियन्स इज द मिस्टेरियस, इट इज द सोर्स ऑफ ऑल ट्रू आर्ट अँड ऑल सायन्सेस. म्हणजे आपण जगत असताना अशी एखादी गोष्ट जी सगळ्यात काय ब्युटिफुल असेल एक्सपिरियन्स करायला, तर ते काय मिस्टेरियस, रहस्यात्मकता. मग अशी भूषण सरांशी मी बोलत होतो की हमिंग बर्डचं एक उदाहरण आम्ही घेतलं की त्याच्यात किती प्रजाती आहेत आणि काय काय, म्हणजे हे तर एक छोटीशी गोष्ट झाली, अशा किती प्रचंड लाखो करोडो गोष्टी या विश्वात सगळीकडे आहे, त्याच्याबद्दल आपल्याला कुतूहल असतं का नेहमी? एक चित्रकार म्हणून असायला पाहिजे की नाही पाहिजे, नाही का? म्हणजे हे एक प्रकारची मिस्ट्री नाही वाटत का तुम्हाला की नाही? म्हणजे अशा अशा चिक्कार गोष्टी आहेत. म्हणजे आपलं संबंध विश्व, म्हणजे अगदी सुरुवातीला आपण गेलो तर एक बिग बँग नावाची थेअरी झाली, तिथून सगळं ते एक्सप्लोजन झालं आणि युनिव्हर्स तयार झालं असं म्हणतात. मग अशा गॅलेक्सीज भरपूर आहेत, मग त्या एका पर्टिक्युलर सूर्याभोवती सगळे ग्रह फिरत आहेत, हे पण फार ऍक्सिडेंटल नाही आहे, नाही का? एक प्रकारची सिस्टीम आहे, इट्स अ काइंड ऑफ डिझाईन. तर हे असं सगळं आहे, हे कसं होतंय, का होतंय, हे मिस्ट्री नाही आहे का? आणि अशा कित्येक गोष्टी आहेत ज्याला आपण मिस्टेरियस म्हणू शकतो. तर हे जे आहे त्याच्याबद्दलचं आपलं आकर्षण, ते समजून घेण्याची आपली एक इच्छा, हे कुठेतरी एक सोर्स पॉइंटला आहे कुठल्याही कलेच्या किंवा कुठल्याही सायन्सच्या. म्हणजे एक मिस्ट्री म्हणजे काय, ते अज्ञात आहे, ते आपल्याला माहिती नसेल किंवा असेल पण जेवढं असायला पाहिजे तेवढं नसेल. तर हे जे असतं ना एखाद्या अज्ञात गोष्टीबद्दल जाणून घेणं किंवा ते आपल्याला माहिती असायला पाहिजे असं वाटणं वगैरे वगैरे वगैरे,
ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय की इट्स अ काइंड ऑफ सोर्स कशाचा आर्ट आणि सायन्स व्हॉट एव्हर म्हणजे जे काय क्रिएटिव्ह ज्याला आपण म्हणू ज्याच्यामधून काहीतरी निर्माण होत आहे द निर्मिती मागचं हे फार बेसिक एक आकर्षण आहे ज्याला आपण रहस्यात्मकता म्हणतो त्याच्याबद्दलच प्रभाकर बर्वेंनी म्हटलंय की द मिस्ट्री ऑफ पेंटिंग ऑर व्हिज्युअल फॉर्म इज द रिझल्ट ऑफ द प्ले बिटवीन द व्हिजिबल अँड द इनव्हिजिबल. आता हा परत थोडासा अजून पुढचा गोष्ट आहे की त्यांनी चित्रकलेच्या संदर्भात मिस्ट्रीचा एक थोडंसं हे केलं की कशी असू शकते म्हणजे आपण बघतो ते सगळं व्हिजिबल फॉर्ममध्ये बघतो पण जेव्हा ते चित्रावकाशात येतं एखादं पर्टिक्युलर फॉर्म किंवा काय तो फक्त तेवढाच आकार नसतो एक आपल्याकडे एक अवकाश पण तिथे ऑलरेडी आहे चित्राचा आणि कदाचित जाणते अजाणतेपणे जेव्हा चित्र पूर्ण होतं तेव्हा त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक केल्या त्या असतील आणि ज्याला कॅनव्हसने किंवा त्या पेपरने रिस्पॉन्ड केलं अशा काहीतरी गोष्टी असतील म्हणजे ते काय पूर्ण तो जो स्पेस आहे तो आपल्या हातात कधीच नसतो म्हणजे मी असं 100% नाही म्हणू शकत की हे 100% मीच केलंय किंवा माझ्या हातून झालंय म्हणजे एक सुरुवात आपण करतो किंवा एक पर्टिक्युलर थॉट आपला आहे एक परसेप्शन आहे त्याच्यावर केलेलं चिंतन आहे त्याच्यातून आलेला फॉर्मेशन्स असतील पण तरी पण हे जी मिस्ट्री आहे ती तुमचा साथ कधी अशी पटकन सोडत नाही म्हणजे तुम्हाला ते जाणीवपूर्वक जरी नसतं जरी नाही वाटलं की त्याच्यात तसं काहीतरी असेल वेगळं जे मी कधीच विचार केला नाही किंवा काय पण ती स्पेस मुळात ज्याच्यात आपण त्या गोष्टी रूपांतरित करतो आणि मग झाल्यावरती तो एक अनुभव असू शकतो की ह्याच्यात ते पण आहे जे व्हिजिबल आहे आणि ह्याच्यात ते पण आहे जे इनव्हिजिबल होत. तर मला वाटतं हे जी गोष्ट आहे ना हा एक्सपिरियन्स कदाचित आत्ता तेवढ्या नीट तुम्हाला कदाचित कळणार नाही म्हणजे काही गोष्टी समजा कळायला मला असं वाटतं की पर्टिक्युलर वे एक द्यायला लागतो. एक्झॅक्टली बिलकुल बिलकुल काय व्हेनेव्हर यू से अबाउट मिस्ट्री ऑर एनिथिंग दॅट इज अनफोल्डेड फॉर यू नाव दॅट इज ही गोष्ट जी आहे ना ही तुमच्या फक्त इंटेलेक्च्युअल माइंड मध्ये घेऊ नका. इट हॅज टू म्हणजे जसं पूर्वीच्या ज्या काही 200 स्लाइड झाल्या त्याच्या म्हणलं ना की एक्सपिरियन्शियल असायला पाहिजे ही गोष्ट म्हणजे जगामध्ये आता त्या सायंटिस्ट लोकांनी सांगितलं की 9 ग्रह आहेत आणि मग एखाद्या सायंटिस्टने सांगितलं की 10 ग्रह आहे मग तुम्ही गुगलवर जाणार आणि टाप 10 ग्रह कळलं ना हा फक्त तिथपर्यंत नसला पाहिजे कळलं ना काही गोष्टी आहेत की ज्या कदाचित तुम्हाला नाही एक्सपिरियन्स करता येईल म्हणजे दॅट हॅज टू बी ऑन इंटेलेक्च्युअल लेवल बट देर आर प्रोबेबली 10,000 थिंग दॅट इज इन युअर एक्सपिरियन्स अँड यू आर नॉट एक्सपिरियन्स इन दॅट. बरोबर. यू नीड टू इन्क्रीज दॅट एक्सपिरियन्स तो एक्सपिरियन्स घेताना काय करावं लागेल ना तर तुम्हाला तुमचा मोबाईल फोन जरा 2 तासासाठी बंद ठेवावा लागेल. नाही तुम्हाला असं ओपन व्हायला लागेलच म्हणजे तरी असं वाटत असलं आपल्याला की आपण ओपन आहोत सगळ्या गोष्टी बघतोय पण ते तेवढंसं पुरेसं नसेल कदाचित म्हणजे गोष्टी ग्रहण करायला तुम्ही परत त्याच्यावरती विचार केला वगैरे वगैरे असं. आता हे त्याच्याही पुढे जाईल पण तरी आपण वाचून घेऊया. इट इज एंटायरली पॉसिबल दॅट बिहाइंड द परसेप्शन ऑफ आवर सेन्सेस वर्ल्ड्स आर हिडन ऑफ विच वी आर अनअवेअर. म्हणजे ते असं म्हणतात की जे आपल्या आवाक्यात आहे ते तर असेलच पण त्याच्याही पलीकडे काही गोष्टी असतील जे आपल्या आवाक्यात कधीच नसतील कदाचित. बरोबर सर. पण एक तरी आपण हे एक वाचूया की असं म्हणतात ते आवाक्यात नसेल तर नसेलच पण जे आहे त्याच्याबद्दल तरी आपण विचार करतोय का हा प्रश्न पडावा म्हणून मी हे स्लाइड मुद्दा इथे लावली आहे. म्हणजे ते हे फार मोठी गोष्ट आहे बरं का जर तुम्ही हे लक्षात घेतलं तर म्हणजे याच्यात किती पॉसिबिलिटीज आहेत ज्या कदाचित ह्युमन कॉन्शियसनेसच्या त्याच्याही आवेगाच्या पलीकडच्या असतील समजून घ्यायला नाही का. हा आपण बोलत होतो नेमकं तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये काय आहे ह्याचा जोपर्यंत तुम्ही अभ्यास नाही करत ना. बरोबर. आणि डोंट जंप टू अ कन्क्लुजन अँड यु नो परत काय ना आय म्हणजे मी जो काही अनुभव गेला 2 वर्षात घेतोय स्टुडंट बरोबरचा तो फार काय माहितीये का की दे वॉन अ कन्क्लुजन ऑन अ क्लिक ऑफ माउस. बर हे जे काही तुम्हाला मिळालेलं उत्तर आहे ना हे कुठच्या तरी एका शाण्या किंवा गाढवा माणसाने गुगलवरती लिहिलेलं आहे म्हणजे कोणीतरी एका शाण्या माणसाने आणि कोणीतरी एका गाढवा माणसाने आणि मग त्याने जर त्याच्यामध्ये पैसे टाकून ते जर ती साईट वरच्या लेवलला आलेली असेल ना त्या गाढवाकडे खूप पैसे असतील त्याचं सत्य मानून जातो आपण
कळतंय का की हे बरोबर आहे. सो यू नीड टू इन्क्रीज युअर एक्सपिरियन्स. बरोबर. आणि हे त्याच्याच पुढचे एक स्टेप आपण त्याला म्हणू की सेल्फ ॲक्च्युलायझेशन. क्रिएटिव्हिटी इज द अपॉर्च्युनिटी टू बिकम सेल्फ ॲक्च्युलाइज्ड. म्हणजे आपण अशा झोनमध्ये आहोत, ही एक प्रकारची अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी की सेल्फ ॲक्च्युलायझेशन कसं मिळेल त्याच्यातून. म्हणजे आपण स्वतःला समजून कसं घेऊ शकू वगैरे वगैरे, नाही का? म्हणजे आपण ॲक्च्युअल कसं होऊ, टू गेट ॲक्च्युअल, टू बी ॲक्च्युअल. तर त्याच्यासाठी हे माध्यम आहे क्रिएटिव्हिटी. मग ते काय असं, ते आपण त्याला असं हे नको करायला की तो गोल आहे, तो गोल नाही आहे क्रिएटिव्हिटी. ते त्याला माध्यम म्हणून जर आपण केलं तर हे पण त्यातून शक्यता आहे, स्वतःला समजून घेणं आहे त्या गोष्टीला समजून घेणं. आणि जे लाईफ आपण म्हणतो ह्युमन लाईफ वगैरे वॉट एव्हर, ते चांगल्या पद्धतीने जगणं वगैरे, तर त्याच्यासाठीच एक माध्यम म्हणून पण आपण त्याला विचार करू शकतो. कुठल्याही कुठल्याही कला कलेच्या फॉर्मचा प्रवास, कलेचा प्रवास झाला असं म्हणतो आपण. म्हणजे ही अशी बरेचदा आपण जाणीवपूर्वक या गोष्टींचा विचार नाही करत ना. म्हणजे आपण शिकतोय, करत चालू आहे चित्र वगैरे वगैरे, है ना? पण गोष्टी त्याच असतात. पण आपण या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं तर कदाचित जे मिळेल ते अजून व्हॅल्युएबल असू शकतं. की आपल्याकडे हे टूल आहे, चित्रकलेचं माध्यम आहे, याच्यातून कदाचित मी मला समजेन, मी बाकीच्या गोष्टींना समजून घेईन वगैरे वगैरे वगैरे, असा सगळा विचार आपल्याला करायला पाहिजे. तेच बिंग इन ट्यून विथ हे असं जरा मी फिरत असतो ना बऱ्याच ठिकाणी, तर ते फोटो बहुतेक असे काहीतरी क्लिक करतो, मग त्याच्यावर ते लिहिलेलं बरं वाटतं बघायला. हे कोकणातलेच बरेच फोटो कोकणातलेच आहेत. त्याच्यानंतर आपण थोडे चित्र बघूया, चालेल? बी फोल्डर मध्ये असेल. हे 2008 चित्र होतं माझं. काही वेळेला मला असं वाटतं की काही वेळेला चित्र आपण करतो, पण काही वेळेला ते चित्र आपल्या हातून घडतं. घडतं म्हणजे असं की जसं मगाशी आपण चिंतन हा विषय म्हणालो की ते कदाचित ती बरेच वर्ष पण एखादी प्रोसेस असू शकते. म्हणजे असं नाही की मी आज बघितलं आणि मी उद्यापर्यंत मला काहीतरी सुचेल असं पण नाही आहे. म्हणजे परत तो सब्जेक्ट आला सबकॉन्शियस आणि कॉन्शियसचा, तर ते असं ते एक झालेलं चित्र होतं. म्हणजे कुठेतरी ते रायपण झालं असेल आणि मग एक पर्टिक्युलर मोमेंटला ते असं काही वेळेला चित्र अवतरतात, नाही का? म्हणजे आपण करतो ती गोष्ट वेगळी आहे, पण अवतरण पण होतं. अवतरण म्हणजे कसं की ती त्यावेळेला होल्ड पूर्णपणे आपला नसतो की आता मी असं करेल मग असं करेल वगैरे वगैरे. तर ते अवतरण जे आहे ना, ती फार मला वाटतं रेअर काइंड ऑफ एक्सपिरियन्स आहे. कधीतरी तुम्ही अनुभवाल. हां बोला. हां हा प्रश्न आहे. त्याच्यात जसं आता हा मगाचाच आपला विषय घे सबकॉन्शियस आणि काय कॉन्शियस, म्हणजे ह्या दोन बाजू गेल्या ना आपण त्याला. तसंच एक असतं गोष्टींना बघणं, अवेअरनेस, गोष्टींबद्दल आपण जागरूक आहोत, आणि त्याचवेळी त्याच्यावरती आपण विचार करतोय किंवा त्याचवेळी आपण मौनात पण आहोत. म्हणजे ह्या दोन्ही अवस्था एकाच वेळा असू शकतात. तर त्याचं ते आपण सोप्या भाषेत म्हणू की व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे एकाच वेळेला तो ध्यानात आहे, त्याच वेळेला तो जागरूक पण आहे. म्हणजे ध्यानात असणं म्हणजे असं नाही की तुम्ही आता सगळ्या जगाशी तुम्ही डिस्कनेक्ट झालेला आहात आणि तुम्ही मग आत्मकेंद्रित झालेला आहात, असं नाही आहे. तर दोन्ही बाजू जेव्हा बॅलन्स असतील, तुम्ही तुमच्यात पण आहात आणि तुम्ही त्याच वेळेला विटनेस करताय. म्हणजे साक्षीभाव शब्द ऐकलाय? नाही ऐकलाय? साक्षीभाव म्हणजे त्याला विटनेस म्हणतात. तो शब्द फार चांगला आहे, तू आता लक्षात ठेव सगळ्यांनी. कारण आपण एका अर्थाने तेच करत असतो. म्हणजे जे बघणं, जे परसेप्शन वगैरे आपण म्हणालो मगाशी, नाही का? तर ते साक्षीभावाने आपण बघतो. साक्षीभावाने म्हणजे काय? की आपण ती गोष्ट आहे त्याच्याशी इनडिफरंट पण होऊ शकतो, नाही का सर? म्हणजे आपण त्याच्याशी इतकं एकरूप होणं आवश्यक आहेच, पण त्याच वेळेला तुम्ही एक तिसरा माणूस म्हणून त्या गोष्टीकडे बघताय. म्हणजे एक गोष्ट आहे मी आहे आणि माझ्यातला अजून एक जो आहे तो मला आणि त्या गोष्टीला पण बघतोय,
हे तर लक्षात काय, ते या अवस्थेत जेव्हा आपण असू तेव्हा कदाचित म्हणे ते जास्त प्युअर असेल त्याच्यातून येणारी गोष्ट, म्हणे त्यात कन्फ्युजन नसेल. आता ते मला जास्त अजून एक्सप्लेन करता येणार नाही, कारण मे बी ते शाब्दिक जरा जास्त होईल आणि ते समजणार नाही कदाचित. पण थोडक्यात आपण असं म्हणू की एकाच वेळेला अवेअरनेस पण आहे, विटनेसिंग पण आहे, आणि त्याच वेळेला त्याच्याबद्दलचं ध्यान पण आहे किंवा चिंतन पण आहे. आता इमेज तेवढी क्लिअर नाही वाटत मला, झूम केली तर दिसेल का, काय नाही दिसणार ना. ठीक आहे, असू द्या, त्याचं रिझोल्यूशन जास्त नसेल का. आता थोडं वाटतंय का क्लिअर? तर ह्याच्या मागे थोडीशी एक स्टोरी नाही म्हटलं तरी आहे. याचं टायटल होतं माइंड नो माइंड असं. तो ऍक्च्युली एक विवर बर्ड म्हणून एक पक्षी आहे. ते काय करतात की समूहाने असं मोठा काय म्हणतो त्याला आपण खोपा विणतात ते, आणि बऱ्याच संख्येने असतात ते. तो बहुतेक अशा प्रकारचा खोपा आपल्याकडे कमी मिळतो, पण मला वाटतं एशियात कुठेतरी ते आहे, ते बघितले. तर ते एक व्हिज्युअल, आणि आपण असं म्हणतो की माझ्या डोक्यात अमुक एक विचार आला किंवा डोक्यात विचार येणे वगैरे. किसान तर ते एक प्रकारचे गरट असतं ना विचार डोक्यात, म्हणजे काय येतो नाही का. मग ते पक्षी आहेत ते पण सदा सर्व काही तिकडे नसतात, काही पक्षी आहेत काही थोड्या वेळापुरते बाहेर जातील परत येतील. तर हे सगळ्या विचारांचं पण नाळ आपल्या डोक्यात कायम असं चालू असतं. काही विचार फार वेळापर्यंत आपल्या डोक्यात असतील, काही वेळ विचार फार क्षणिक असतात. तर ते एक थोडंसं त्याला आपण पाहिजे तर असं म्हणूया की त्या माणसाचं मन आणि त्याच्यात होणाऱ्या उलथापालथी याचं ते थोडक्यात त्याच्याशी थोडंसं साधर्म्य साधणारं एक व्हिज्युअल म्हणू शकतो त्याला माइंड नो माइंड. ऍक्च्युली स्टोरी सांगितलं तर ते बरेचदा आपल्याला असं वाटतं की काहीतरी इलस्ट्रेशियस असं असेल, पण बरेचदा आपण असा कॉन्क्रीटली विचार करतो सुद्धा की हे असं मला वाटतंय तर ते असं मे बी असं येऊ शकेल तिकडे चित्रात किंवा काय. हे हल्ली डिफरेंशिएट इलस्ट्रेटिव्ह अँड पेंटिंग इन दिस कॉन्टेक्स्ट, म्हणजे आताचं जे सी देयर आर सर्टन थिंग दॅट कम्स टू माय माइंड आणि मग मी ते काढण्याचा प्रयत्न करतो, आणि मग त्यावेळेला जे काही मी उतरवतो तर त्यावेळेला ते इलस्ट्रेटिव्ह असणं आणि पेंटिंग असणं. कारण हे प्रश्न मला बरेच अप्लाइड आर्टचे स्टुडंटने विचारले आणि मला त्याचं उत्तर नाही भेटले. मी जाणवतो जे लोकांना कळेल तेवढं काढलं तर ते इलस्ट्रेटिव्ह असेल. नाही हा ऍक्च्युली फार बेसिक प्रश्न आणि फार महत्वाचा पण आहे. हा इलस्ट्रेटिव्ह नाही त्याला आपण थोडस अजून त्याच्या डिक्शनरी मिनिंग मध्ये समजा गेलो तर तो टू इलस्ट्रेट म्हणजे काय म्हणू आपण त्याला, टू इलस्ट्रेट टू डिस्क्राइब समथिंग इन अ पर्टिक्युलर मॅनर असं काहीतरी त्याचं ते हे असणार म्हणजे मिनिंग किंवा काहीतरी असणार, म्हणजे पर्टिक्युलर मॅनरने आपण एखादी गोष्ट स्टोरी टेलिंग सारखं सांगतोय, टू टेल समथिंग. पण ह्याच्यात जे सांगणं असतं ना पेंटिंग मध्ये कदाचित ते तितकं डिरेक्ट नसतं बरेचदा. म्हणजे एक पर्टिक्युलर गोष्ट मी स्लोगन टाइप मध्ये सांगतो तर मला फक्त तेवढंच म्हणायचंय, पण पेंटिंग मध्ये मला असं वाटतं की ते सांगणं ते तर आहे पण त्याच्या आजूबाजूचे बरेच पैलू असतील कदाचित, आणि ते डिरेक्ट आहे तेवढं ते इनडिरेक्ट पण असेल. तर हा एक फरक असू शकेल, पडतंय का थोडंफार की नाही. दुसरं असू असं असू शकेल कदाचित की आता हे दृश्य भाषेचे सगळे घटक आहेत, रंगरेषा आकार वगैरे आपण जे नेहमी अभ्यासतो त्याचं एलॅबोरेशन कदाचित त्याला एक सब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये आपल्या ठरवलेल्या विषयासोबत रिप्रेझेंट करतो तेव्हा ते कदाचित फक्त इलस्ट्रेशन राहत नाही, म्हणजे ते घटक पण तितक्याच समर्थपणे तिकडे येतात किंवा त्याचा आपल्याला जो त्याचा आपण अभ्यास केलाय त्या अनुषंगाने ते प्रॉमिनंट तिकडे राहतात पूर्ण स्पेसमध्ये विषयासोबतच, फक्त विषय तितकाच विषया पुरता विषय राहत नाही असं एखादं कारण असेल. इंडिव्हिज्युअल ऍस्पेक्ट्स ऑफ लाईफ विथ दॅट पर्टिक्युलर कंटेंट किंवा सब्जेक्ट असं म्हणू शकतो. हे एक माझं एक एक्झिबिशन होतं 2017 ला, त्याच एक
त्याच्यातले काय चित्र आहेत ते 10-12 ह्याच्यात पण साधारण आता फार त्याच्यात काय इंटेलेक्च्युअल अशी गोष्ट नाही म्हणजे कोणालाही कळेल ते काय आहे की हाऊ एव्हरीथिंग इज कनेक्टेड आपण निसर्गाशी कसे कनेक्टेड आहोत वगैरे वगैरे त्याचं ते त्याच्या संदर्भात केलेले चित्र वगैरे असं म्हणू आपण. फक्त याच्यात एक नवीन गोष्ट अशी होती की मी ते स्पेस होती जनरली जी असते रेक्टॅंगल किंवा स्क्वेअर वगैरे तर तशी न ठेवता काही वेळेला ती अशी ब्रेक केली आहे म्हणजे तो कॅनव्हस तसाच देतो स्ट्रेचर म्हणजे त्या पर्टिक्युलर फॉर्म कदाचित तिथे तो आता हे पण म्हणजे मला असं वाटलं की प्रत्येक वेळेला आपण गोष्ट बघतो बाहेर तेव्हा ती याची तशी गरज पण नाही ना येतो आवाज ना की ते अशी ते पर्टिक्युलर एका फ्रेम मध्ये कन्फाईंड नाही कुठली गोष्ट जेव्हा आपण निसर्गात बघतो मग मला असा प्रश्न पण पडला बरेचदा की आपण ते पूर्वीपासून ते का स्वीकारले आपण की आपल्या चित्राचा सरफेस स्क्वेअरच असावा किंवा रेक्टॅंगल असावा नाही का तशा मर्यादा पण असतील त्याला कारण ती आउटर स्पेस बदलणं हे 3D मध्ये जास्त पॉसिबल आहे त्याच्यात काही प्रश्नच नाही म्हणजे त्या आउटर स्पेसमध्ये किंवा व्हॉट एव्हर वी कॅन क्रिएट व्हॉट एव्हर वी थिंक अबाउट पण जेव्हा ते पेंटिंग बदल येतं तेव्हा बरेचदा ती स्पेस एक ठरलेली आहे म्हणजे तो स्क्वेअर किंवा रेक्टॅंगल वगैरे तर ते थोडंसं मी ब्रेक करण्याचा प्रयत्न केला पण याच्यात परत मला असं सांगायचं वाटतं की जसं आपण मगाशी म्हणालो की एक्सपिरियन्स इज द कंटेंट कंटेंट एक्सपिरियन्स आहे आपला पण ते व्यक्त करताना तुम्ही आयडियाज काय वापरू शकता फक्त ते करताना ते आयडियाज ओरिएंटेड असं नको वाटलं म्हणजे फक्त ते आयडिया त्यांनी रंगवली असं नाही वाटलं पाहिजे म्हणजे एखाद्या ते प्रेझेंटेशनमध्ये नाविन्यपूर्ण आणण्यासाठी किंवा काही प्रयोगात्मकता आपण त्यात ॲड करू शकतो पण त्याचा बेस जो आहे तो मुळात तोच पाहिजे ज्याला आपण मगाशी म्हटले की एक्सपिरियन्स इज द कंटेंट म्हणजे कंटेंट स्वरूपात एक्सपिरियन्सच पाहिजे पण नवीन रूपात आपल्याला ते प्रेझेंट करायचं असेल तर मग काही वेळा म्हणजे ते पण थोडंसं आपल्या वैयक्तिक स्वभावावरती आहे की आपण कुठपर्यंत आपल्याला प्रयोगात्मकता करायला आवडेल किंवा नाही आवडेल वगैरे वगैरे डिपेंड्स. या गोष्टीमध्ये टेक्निक एवढी महत्त्वाची म्हणजे टू ट्रान्सफॉर्म दिस एक्सपिरियन्स इनटू दी पेंटिंग टेक्निक आहे पण मला वाटतं ते सेकंडरी आहे जसं आपण मगाशी म्हणालो की ते कंटेंट एकदा आपल्याला माहिती असेल की तो उतरवायचा कसा आहे थोडंसं आपल्याला माहिती पाहिजे पण साधारण 4 वर्षाच्या अभ्यासात तेवढं टेक्निक मला वाटतं मुलांकडे येतं नाही का नाहीतर मग ते ओव्हर टेक्निक म्हणजे बघितल्यानंतर त्यांनी काय केलं याच्यापेक्षा त्यांनी किती चांगलं केलं असं जर पहिला आपलं रिॲक्शन असेल तर तेव्हा समजायचं की ते टेक्निक ओरिएंटेड आहे किंवा एक साहजिक एक आपली प्रतिकृती प्रतिक्रिया बरेचदा असते की आहा हा किती छान केलं वगैरे तर ते आहा हा जो असतो तो बरेचदा कंटेंट बद्दल जर नसता तो टेक्निक बद्दल असतो तर अशा वेळेला ते माप लगेच हे होतं की ते कळतं आपल्याला की टेक्निक ओरिएंटेड आहे वगैरे वगैरे पण सोल फॉर्ममध्ये काहीतरी त्यात राहून गेलं असेल किंवा दोन पार्टी आपण जर म्हटले एक टेक्निकचा आणि एक कंटेंटचा तर कंटेंट कुठेतरी तो मागे राहतो किंवा तितक्या स्ट्रॉंगली तिकडे येत नाही वगैरे पण टेक्निक फक्त पाहिजे की आपला कंटेंट प्रेझेंट करायला बस टेक्निकचा इतकंच एक उपयोग असावा त्या पलीकडे नाही मुळात महत्वाचा कंटेंटच. साधारण सगळे त्याच एका विषयातले चित्र आहेत त्याचं टायटल मी दिलं होतं की मगाशी असं स्ट्रेच केलं होतं हो ते ऍक्च्युली मी ते घरी मग ते एक्सटेन्शन बनवले म्हणजे मी सुधार असल्यामुळे ते मला ते थोडं तेवढं करता आलं आणि तो अखंड सलग कॅनव्हस होता तो हे बहुतेक चित्र सगळी मोठी आहेत म्हणजे हे पण मला वाटतं याच्या दुप्पट साईजचं असेल का तरी काय वाटत तुम्हाला काय ह्याच्यात करायला पाहिजे अजून जे काही प्रश्न असतील
अजून आहेत का याच्यात स्लाइड्स का चित्राच्या? नाही तंत्र तेच आहे, तंत्र तेच आहे की बाबा आता असं आहे की या चित्रामध्ये अमुक एक मला अशा पद्धतीने व्यक्त व्हायचं त्यामुळे अलग सडन तुमच्या तंत्रामध्ये बदल झाला, पण तुमचं जे आयडेंटिटी होती प्रत्येक चित्रामध्ये तीच दिसते. बरोबर. हे चित्र आणि ते चित्र बघितलं तर हे सगळं मनोज सरांचंच काम आहे, हे सुद्धा मनोज सरांचं काम आहे, हे जे आहे हे लक्षात येते, पण तंत्र बदलत का? तंत्र नाही बदलत, नाही तसं मला तंत्र बदलण्याचं कारण पण नाही ना, म्हणजे नाही का तर ते होतच, म्हणजे शेवटी आपण तेच व्यक्त करत असतो जे ज्या अंडरस्टँडिंग पर्यंत आपण पोहोचलोय, किंवा मग ते कॅरी करणं असतं बरेचदा वगैरे. पण याच्यात पण एक गोष्ट मला असं सांगता येईल किंवा सांगायची वाटली की ते आउट ऑफ फॉर्म जरी तसं असला तरी ते त्याच्या आधी मी ते स्केच केलं नाही आहे की मला असं पहिले करायला लागेल मग याच्यावरती असं चित्र येईल, तसं ते नाही आहे. हे थोडंसं मला वाटतं की सांगावं, कारण नाही तर मग बरेचदा काय होतं की आपण छोटं करतो आणि मग त्याला मोठं करतो ना, मग ते सगळंच ठरवलेलं असतं, मग तिथेच त्याचा सगळा जीव संपून जातो. म्हणजे खरं तुम्ही ते जगलेला असतात त्या स्केचमध्ये, तुम्ही जगलेला असता मग त्याला परत मोठं कशाला करायचं, मग ते परत लेमनशिप झाली ना. पण हां, पण त्याच्यातला 10% भाग कदाचित मला माहिती असेल आणि एक कुठेतरी एक त्याचा सोर्स माहिती असेल किंवा एक साधारण एक काय म्हणतो त्याला आपण एक धागा माहिती आहे की त्या धाग्यावरचं ते चित्र असेल, पण ते पूर्ण इमेज डोक्यात घेऊन मग ते साठवून मग त्याची त्याला तिकडे रेप्लिकेट करणे, हे मला वाटतं तेवढं ह्याचं हे लक्षण नसावं मॅच्युरिटीचं किंवा एक चित्र निर्मितीच्या प्रोसेस मधला. मग बरेचदा त्या प्रोसेस मध्ये डिमांडिंग असतात, म्हणजे त्यास तो चित्रावकाश बरेचदा डिमांड करतो गोष्टींना, त्या प्रोसेस मध्ये आपण एकदा गेलो ना तर ते फार मजेशीर असतं, म्हणजे तो अनुभव पण, म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट ठरवून तिकडे नाही करू शकत, किंवा तो अप्रोच जर आपण असं ठेवला की तसं नसावं, प्रत्येक गोष्ट ठरवलेली नसावी, तर कदाचित ते वेगळ्या स्तरावरती खुलू शकतं, म्हणजे जे काय असेल जे आपण करतोय ते. हाऊ इम्पॉर्टंट इज द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग समथिंग दॅन यु नो आउटकम ऑफ दॅट क्रिएशन? प्रोसेस जास्त महत्वाची आहे मला वाटतं. मग जर प्रोसेस महत्वाची आता हे पुन्हा आपण शैक्षणिक गोष्टीकडे, जर त्या मुलाने एक आनंद रूपामध्ये एखादं चित्र केलेलं असेल आणि ते बिघडलं मग त्याला मार्कावरती का डिसाइड करायला? नाही हे तसं बघायला गेलं तर म्हणजे ते 4 वर्षात त्याच्यासोबत तसं होईल, पण त्याच्यानंतर त्यांनी याच्याबद्दल विचार करायची गरज नाही, कारण ते तो जगलाय तेवढं, त्याला तो आनंद मिळालाय, तर आता ते नेसेसरी नाही की ते चित्र तो नंतर कुठेतरी एक्झिबिट करेल मग त्यानंतर पैसे पण मिळालेच पाहिजे वगैरे वगैरे, असा काही भाग नाही ना. म्हणजे त्यांनी 100 चित्र केले एखाद्या आर्टिस्टनी, तो 100 चित्रातून त्याला सारखा अनुभव मिळेल, 100 चित्रातून त्याला आनंद मिळेल आणि 100 चित्र त्याची चांगली होतील असं अजिबात नाही आहे. असं कसं शक्य असेल? आहे शक्य असं? नाही ना. बरेचशा गोष्टी म्हणजे त्या प्रोसेसमध्ये, म्हणजे आपसूक आपण काही शिकत पण असतो त्या प्रोसेसमध्ये, म्हणजे आपण तिकडे एक्सप्रेस तर होतोच पण त्याच वेळेला काहीतरी आपल्यात पण ऍड होत असतं, त्याच्यामुळे ते पूर्णपणे ते चित्र आता पूर्ण झालंय आता याच्या पलीकडे काही होऊ शकणार नाही अशी स्टेज कधीच शक्य नाही आहे चित्राच्या एकंदर चित्रभाषेच्या प्रवासात, त्याच्यामुळे आपण तुम्ही मोनेट किंवा ह्या लोकांच्या पेंटिंग बद्दल बोलताय ना, तसंच आपण बऱ्याच फिल्म मेकरच्या फिल्म बद्दल बोललेलो आणि आपण त्यांना खूप शेअर घातलेलं आहे, तर तो अधिकार आहे का आपल्याकडे? त्याने खूप आनंद घेतला असेल ना, त्याच्या पर्सनल लेवलवरती त्याने घेतलेला असेल. बरोबर. आणि तुम्ही पैसे देऊन बघायला गेलात आणि तुम्हाला नाही आवडलं तर तुम्हाला पैसे वाया गेले तर जास्त एक असेल किंवा काय होईल. I was in third year. I was just visiting one exhibition, Jahangir Sabha Wala. Jahangir Sabha Wala ke bare mein malum hai aapko? Jahangir Sabha Wala ka naam suna hai? Unke kaam dekhe aapne? Sadharan kaun se key palette mein ya kaun se color scheme mein unke kaam hote hain? Kisi ne dekha hai, koi share karega?
तुम्ही नाही बघितली चित्र म्हणजे और मैंने वो क्वेश्चन उनसे पूछा जैसे कि उनके सारे पेंटिंग्स ग्रे कलर स्कीम में क्यूबिक फॉर्म में होते हैं क्यूबिक फॉर्म को डेवलप करके और सारे ग्रे 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 पैलेट कलर स्कीम में पेंटिंग्स थे और एक ही पेंटिंग पूरा ग्रीनिश फ्रेश ग्रीनिश जो आपको सारे सीजन में ग्रीन दिखते हैं ना वो ग्रीन दिखाई देते हैं और उन्होंने उसको न्यूट्रल भी नहीं किया तो मैंने सर को बोला सर आई हैव सीन ऑल योर वर्क एक्सेप्ट दिस दिस वॉज वेरी वेरी फ्रेश एंड वेरी समथिंग डिफरेंट And he gave a simple answer, I was feeling green. Wow. At that time, I painted this painting. Simple and very, very simple and innocent answer. I was shocked at that time and that was very different experience I felt in that situation. And maybe I was not able to absorb that answer. But later on, after when I pass out and when I was personally working, at that time I understood why that artist say that I was feeling green. हा काय वेळेला आता तसा अनुभव आपल्याला जोपर्यंत असत नाही ना किंवा तसा सारखा कुठला तरी अनुभव बघणाऱ्याला जोपर्यंत नसेल तोपर्यंत त्याला तो कनेक्ट पण नाही होणार म्हणजे ते पण जरा असतं म्हणजे हाऊ टू रीड अ पेंटिंग ते तर उलट अजून जास्त तुमचा हा शो पाहिला त्यावेळेला आता सगळे फॉर्म किंवा सगळं माहीत आहे तिथे तरी पण मी चित्र बघताना त्यातला अमूर्त भाव एन्जॉय करत होतो आय डोंट नो मला माहित नाही आणि त्यामुळे ते माझ्या जास्त लक्षात राहिलं आणि हा विषय निवडताना मी तुमच्याकडे हे कुठेतरी आपल्याला पोहोचवता येईल इथपर्यंत पण मला मला ती फील यायची की मी 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 माझ्या चित्राचा इन्स्पिरेशन मी निसर्गालाच मानतो म्हणजे मी गावाकडे राहतो त्या क्लाउड मध्ये राहतो तिथल्या सगळ्या गोष्टी तिथलं वातावरण जे काय असेल ते मला मला काम करताना जो एन्जॉय मिळायचा मी मी अब्स्ट्रॅक्शन मध्ये काम करतो मला तुमचं काम करताना तुमच्या कामातला अमूर्त भाव जास्त कनेक्ट व्हायचा म्हणजे अमूर्त म्हणजे फक्त तिथं माहीत नसलेलेच आकार पाहिजे असं काहीच नाही असं मला वाटलं बरोबर की एक निसर्गाशी कनेक्ट होण्याची जी भावना आहे ना ती त्याच स्वरूपाची असू शकते म्हणजे असं असं माझा एक्सपिरियन्स होता ज्यावेळेला तुमचा शो बघितला होता बट दिस केम एज अ व्हेरी नाही ना मग त्याच्यात आपला वैयक्तिक अनुभव काय नसेल ना त्याच्यात कुठून तरी आपण ती गोष्ट घेतली आहे म्हणजे एक प्रकारची बॉरो केली आपण नाही का नाही कारण ते आपण त्याचं रूपांतर करतो ना आपल्या आपल्या लँग्वेजमध्ये तिथे कसं आहे की ते ऑलरेडी कोणतरी केलंय रूपांतरण चित्र स्वरूपात आणि मग ते आपण बघतो आणि मग परत दुसरं काहीतरी करतो तर म्हणजे एक स्टेप ती कोणाकडून तरी घेतली आपण असं ते होतंय ना नाही का म्हणजे मध्ये कोणतरी आपण एक प्रकारचं हा हा नाही प्रभाव तसं डिरेक्टली नको मला वाटतं पडायला तर बरेचदा एखादी गोष्ट आवडते म्हणून आपण तसं करायला लागतो ही वेगळी गोष्ट आहे पण त्याला पण एक हरकत नाही म्हणजे स्टुडंट असताना असं करून बघायला पण त्याच्या हा तंत्राच्या लेवलला काय वेळेला असू शकेल म्हणजे अनुभव घेऊ शकतो एखाद्या आर्टिस्टचं पेंटिंग कॉपी करून त्या त्या प्रोसेसने अभ्यास ती अभ्यास प्रवृत्ती असायला पाहिजे पण ती स्वतःची म्हणून घेऊन चुकीचं आहेच ते नाही आपण जसं म्हणतो ना आपण की प्रत्येक माणसामध्ये सर जसं म्हणाले की ब्रेन एवढा आहे सगळं त्याच्यातलं आपण फार कमी वापरतो म्हणजे एक व्यक्ती जेव्हा म्हणतो पण त्याच्याकडेच इतका आहे इनबिल्ट पॉसिबिलिटी तसं असताना आपण कोणीतरी एखादी दुसऱ्या किती ग्रेट असू दे वॉटेवर ते आपण तसं का करावं म्हणजे ते फार जस्टिफाय तसं होत नाही आहे म्हणजे साधारण आपल्याला ते आवडत असेल हा भाग वेगळा आपण त्याला अप्रिशिएट करू हे पण वेगळं हे पण स्वीकार्य आहे पण कदाचित त्याचे कंटेंट पण आपल्याला आवडत असेल पण त्याच कंटेंटवर आपण आपल्या मदतीने वेगळं करू शकतो काम
नाही का, म्हणजे त्याचं रिप्रेझेंटेशन एकाच गोष्टीचं कितीतरी प्रकारे होऊ शकतं. म्हणजे ही जेव्हा पॉसिबिलिटी असते तेव्हा आपल्याला असं साहजिक वाटतं की ते डिरेक्ट नसावं कोणाचं घेतलेलं किंवा प्रभावाखाली येऊन केलेलं नसावं असं वगैरे. आय कॅन प्रॉब्ली सिम्प्लिफाय दिस विथ वन एक्झाम्पल. कधी कधी आहे ना आपल्या एक्सपिरियन्स मध्ये काही गोष्टी असतात आणि त्याचा आपण अनुभव कोणाला सांगत असतो बरं, तर तो अनुभव सांगतानाचा जो तुझ्या आतमधल्या ज्या गोष्टी असतात ना त्या खूप वेगळ्या लेवलला असतात बरं. आणि कधी कोणतरी स्वतः एक एक्सपिरियन्स घेतलेला असतो, म्हणजे समजा तू तू ट्रेकला कधी गेलाय, तर तू स्वतः ट्रेकला जाऊन येऊन सांगणं की रायगड किल्ला कसा आहे किंवा हा किल्ला कसा आहे, तोच तुझा मित्र रायगड किल्ल्यावर जाऊन आला आणि त्याला काहीतरी एक्सपिरियन्स मिळाला आणि तो तू सांगणार, तो तुझा एक्सपिरियन्स नाही आहे, तो त्याचा एक्सपिरियन्स आहे जो तू त्याच्या नजरेतून सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्याला जे काही मिळालं ते तू सांगण्याचा प्रयत्न करतोय. काही वेळा हा होतं असं इनडिरेक्टली असं होतं कधी कधी, म्हणजे प्रभाव असतो ना तो त्याच्यामुळे ते होतं. मग कसं राहतं की कधी कधी आर्टिस्ट के साथ हमारा बिहेवियर या फिर उनकी लाइफ हमारी लाइफ कहीं तो कोऑर्डिनेट होती है, कहीं तो मिक्स होती है, या फिर हम उसको उसी तरह देखने लगते हैं तो धीरे धीरे वो इन्फ्लुएंस आता है. फॉर एग्जाम्पल मैं किसी का सादा एग्जाम्पल दूंगा, आपके बहुत सारे फ्रेंड होंगे बराबर, बहुत सारे फ्रेंड समझो आपके 10 फ्रेंड है, 10 में से 10 के साथ नहीं बनती है, दो के साथ बनती है. क्यों बनती है? क्योंकि आपका उसका ट्यूनिंग उसके साथ अटैचमेंट है, मिक्सिंग है. और बाकियों के साथ नहीं बनती क्योंकि नहीं, तो ये एक दूसरे पर इन्फ्लुएंस होता है. फ्रेंडशिप में भी तो हम एक दूसरे को समझते हैं, गिव एंड टेक रिलेशन होता है, तो इस तरीके से इन्फ्लुएंसेस भी हमारे ऊपर आते हैं काम करते हुए. मे बी हमारा बिहेवियर मैच होता है, मे बी हमारा लिविंग ऑफ स्टैंडर्ड या मे बी लिविंग हमारा एटमोसफियर उसके साथ अटैच होता है, तो वो सारे आते रहते हैं. और इसमें आपको कॉन्शियसली और सबकॉन्शियसली जहाँ पे हम बात कर रहे थे, तो वो कितना इन्फ्लुएंस आप पे आना चाहिए उसको कंट्रोल करने आना चाहिए, और वो धीरे धीरे कंट्रोल हो सकता है, और उसमें से आप बाहर जाकर एक अपनी आइडेंटिटी बना सकते. तो इट्स ऑल्सो अ पार्ट ऑफ एजुकेशन, यू कैन सी, यू कैन से दैट दिस इज अ इट्स अ वन वे ऑफ लर्निंग थिंग्स एंड ऑब्जर्विंग. बरोबर, इफ आई एम राइट, इफ आई एम राइट सर. तसेच परत ती मगाशी जे मी शब्द वापरला साक्षीदार असणे, म्हणजे आपण त्या गोष्टीला साक्षीदाराच्या भावनेतून बघितलं, म्हणजे मी असं बघतोय की मी असं करतोय, तर कदाचित ते आपल्याला लगेच कळेल किंवा त्यात आपल्याला लगेच जजमेंट घेतील की यार हे असं पण होऊ शकेल, मग हे नको करायला, वॉट एव्हर वॉट एव्हर. म्हणजे ते जे असतं ना साक्षी भावने बघणं, त्याच्यातून बरेच असे प्रश्नांची उत्तरं मिळतात. म्हणजे आपल्यालाच आपण एका डिस्टन्सवरून बघायला लागलो तर कदाचित हा आता पुढचा वेगळाच माणूस आहे, हा मी नाहीये, पण तो असं करतोय, तर मग हे कसं आहे, म्हणजे हे करायला पाहिजे की नाही, त्या माणसाने असं करायला पाहिजे की नाही, असंच असं या अर्थाने. अजून आहे का काय? हे अजून थोडस हाऊ टू रीड अ पेंटिंग बद्दल, की आपण बघताना फक्त असं सरफेस लेवलवरती बघतो ना, तर तो असं केअरफुली गोष्टी बघायला लागलो तर चित्र एक स्पेस आहे, त्याच्यात पण अजून छोटे छोटे स्पेसेस असतात, नाही का? म्हणजे तुम्ही गॅलरीत गेल्यावर 10 मिनिटात जर बघून येत आहे तर याचा अर्थ तुम्ही काहीच बघितलेलं नाही आहे. चित्र एक आहे, एक स्पेस आहे, अवकाश ज्याला म्हणतो आपण, त्याच्यात त्यांनी ते चित्रकारांनी गोष्ट मांडली आहे, त्याचे पर्टिक्युलर फॉर्म असतील, फॉर्म व्यतिरिक्त अजून काही फॉर्म असतील, ज्याला आपण सोप्या भाषेत पॉझिटिव्ह स्पेस, निगेटिव्ह स्पेस वगैरे म्हणतो, तर ते सगळं नीट वाचायला लागतं, ते नीट सगळं बघायला लागतं, त्याचे एकमेकांचे संदर्भ असतात. म्हणजे जी गोष्ट रंगवली त्या स्पेसमध्ये ती जितकी महत्त्वाची आहे, तितकी जी नसेल रंगवली त्या स्पेसमध्ये तेही महत्त्वाची आहे. तर हे सगळं त्यांचं इंटरकनेक्शन नीट बघणे वगैरे वगैरे, ह्याच्यातून आपण हाऊ टू रीड, ते फक्त बघणं नाही ना, ते वाचणं पण आहे चित्र. तर ते कधी त्याचे फ्रॅगमेंट्स आपण सगळे वाचले, पार्ट्स पार्ट्स पार्ट्स, आणि मग नंतर एक होल चित्र बघितलं, तर ते खरं वाचणं आहे. म्हणजे आपण असं पटकन एका दृष्टिक्षेपात ते सगळं चित्र बघितलं आणि काहीतरी प्रतिक्रिया दिली असं नाही होऊ शकत, असं होऊ शकत नाही, म्हणजे असं ना केलेलं बरं आहे. म्हणजे तर ती गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असेल किंवा बघायची असेल किंवा वाचायची असेल, तर हे मला वाटतं एक चित्र आहे पुढे असेल कदाचित, त्याचे ते फ्रॅगमेंट्स आहेत आगे होगा शायद, हे होतं ते त्याचे ते फॉर्मेशन आहेत. हे एक अलीकडचं चित्र होतं माझं,
या अशा ह्या अशा पद्धतीची जेव्हा चित्र होत आहेत ना, तर त्यावेळेला हाऊ मच इज बीन ऑलरेडी परसिव्ड अँड देन डिलिव्हर्ड, म्हणजे त्याच्यातला कितीचा भाग हा ऑलरेडी परसिव्ह केलेला आहे. आणि कारण मी बऱ्याच जसं लास्ट इयर कोण गणेशने काही प्रेझेंटेशन दिले होते, किंवा गणेश जे काम करतो, गणेशची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कसं आहे की त्याचं चित्र उलगडत झालं, म्हणजे तो काही आकारांवरती आकार लावतो आणि मग ते चित्र आपोआप उलगडत झालं. आणि तुमचे जे आहे ते त्याच्यामध्ये असं वाटतं की ते इट इज बीन परसिव्ड इवन बिफोर यू हॅव पेंटेड इट, इज दॅट ते खरं आहे. मला असं वाटतं तसं होतं. ओके, कारण जसं आपण मगाशी म्हटलं की ते आपल्या सगळंच आवाक्यात नाही आहे, म्हणजे इतकं सगळं अफाट आहे, म्हणजे पर्टिक्युलर गोष्टी परसिव्ह करून ते मांडलं असं जरी आपण म्हटलं तरी ते तितक्यावरती थांबत नाही, म्हणजे बरेच वेगवेगळे डायमेन्शन्स ते स्वतःच ती इमेज किंवा तो पर्टिक्युलर फॉर्म सोबत घेऊन येत असावा, ज्याच्यामुळे वाचणारा पण ते वेगळ्या अंगाने वाचू शकतो. म्हणजे मी पर्टिक्युलर विचार केला आणि चित्र केलं इथपर्यंत ते नाही ना, बघणाऱ्याचा प्रत्येकाचा पूर्वानुभव वेगळा आहे, त्याच्याशी रिलेट करून तो कुठेतरी तो बघेल, त्याच्यामुळे त्याचे परसेप्शन पण बदलतात. त्याच्या मागचं कारण हे पण असेल की ते फक्त ते आहे तेवढंच नाहीये, त्याच्या आजूबाजूला काही सूक्ष्म गोष्टी असतील कदाचित, ज्याच्यामुळेच हा अनुभव योगेश सरनी जसं सांगितलं की त्यांनी त्याच्यात अब्स्ट्रॅक्शन पण थोडं त्या अंगाने ते फील करू शकतात. आता ही गोष्ट फार मिस्टिरियस आहे, म्हणजे हे त्या चित्रकाराला पण बरेचदा जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी माहिती नसतील, तो जरी ते प्रत्यक्ष करत असला तरी ते असं हे नाही आहे, म्हणजे थोपवलेलं त्यात नाही आहे, ते आलेलं असल्यामुळे काही गोष्टी आपसुक अशा काही गोष्टी त्यात येतात ज्या इंटरेस्टिंग असतात. ह्या गोष्टीमध्ये एक ऍड वन थिंग, एका फोटोग्राफरने एक गोष्ट सांगितलेली आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही एखाद्या कलेमध्ये काम करत असाल, एखाद्या गोष्टीमध्ये काम करत असाल, तर त्यावेळेला एक अशा प्रकारची स्टेज येऊन जाते की त्यावेळेला तुम्ही त्या त्या कलेमध्ये एनलाइटन बिंग होऊन जाता आणि तुम्हाला माहीत नसताना तुमच्या चित्रामध्ये मॅजिक होतं. काही काही फोटोग्राफर्स आहेत बघा, त्यांनी काढलेल्या फोटोंमध्ये मध्येच कुठेतरी असा प्लेन आणि पक्षी आलेला आहे किंवा काहीतरी आलेलं आहे, तर हे मॅजिक नाही झालेलं आहे. हे जे मॅजिक झालेलं ना, त्याच्या पाठीमागे त्याची असणारी खूप साधनं आहे आणि त्याच्यामुळे ती निर्माण झालेली गोष्ट आहे आणि ती निर्माण झालेल्या गोष्टीमध्ये त्याचा जेवढा हात आहे तेवढा त्याला सृष्टीने मदत केली. सो ही ह्यांनी जे लेक्चर जिथून सुरू केलं होतं ना, एव्हरीथिंग इज इंटरकनेक्टेड अँड एव्हरीथिंग इज कनेक्टेड, म्हणजे कुठचीच गोष्ट वेगळी नाही, म्हणजे तू आणि मी वेगळ्या नाही आणि सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. ह्या कनेक्शन ज्या आहेत पण ते जोडण्यासाठी आपण तयार आहोत का, तर तो प्रश्न आपल्याला रोज विचारायला पाहिजे स्वतःला की एम आय रेडी टू कनेक्ट टू समथिंग, म्हणजे मी 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 कनेक्ट झालोय का. एक्झॅक्टली, ह्यांची पेंटिंग जेव्हा मी जेव्हा मी फाईन आर्ट नसलं केल्यामुळे मला काय कळायचंच नाही पेंटिंग, म्हणजे मी योगेशचे एक्झिबिशन बघायचं तर मी योगेशला विचारतो नाही, असं उभं करून विचारतो हे काय केलं त्याला सांग ना, पण खरंच नाही कळायचं. म्हणजे मला आठवतं मी योगेशचं डोकं खाल्लेलं आहे की मी पेंटिंग बघायला जायचं आणि मी उभं करत जायचं, हे सांग मला, समजावून सांग काय केलं, आणि मला कळायचं ना आणि मला ती गोष्ट पण कळत नव्हती. बट दे द डे वेन आय स्टार्टेड कनेक्टिंग टू थिंग्स ते उलगडायला लागला आणि मग मी आता चित्र ही बघण्यासाठी किंवा समजण्यासाठी किंवा आपल्या गोष्टींसाठी नाही पाहत. कॅन आय कनेक्ट टू दॅट पेंटिंग, माझं त्या पेंटिंगशी कनेक्ट होत आहे का, ते कनेक्शन माझं तिथून पुढे जाऊन त्या चित्रकाराशी होत आहे का, किंवा त्या चित्रकाराची पेंटिंग पाहणाऱ्या आणखीन त्याच्या ऑडियन्सशी होत आहे का. सो आय ट्राय अँड गेट गेट तसे काही चाललंय नाही. ह्या सगळ्या आपलं बोलण्याचा सार असं म्हणू शकतो आपण की आपण गोष्टी नीट बघायला पाहिजे, ते नीट परसिव्ह करायला पाहिजे, इंटरकनेक्टेडनेस जे हे जे आहे तत्व ते एक्झिस्टेन्शियल आहे, आपण सगळे जोडलेले आहोत सगळ्या गोष्टींशी, तर त्या त्या भावनेतून आपण ज्या गोष्टी बघू बघायला लागू वगैरे वगैरे, तर ते आपल्या प्रोसेसमध्ये कदाचित यायला लागेल किंवा आपल्याला गोष्टी चांगल्या प्रकारे समजतील. एवढं साधं सूत्र आहे ते, फार असं इंटेलेक्च्युअल नाही आहे, पण तरी तितकंच महत्त्वाचं आहे. हे थोडेसे इमेजेस याच्यासाठी मी आपण बघूया की जसं आपल्या चर्चेत लाईन आणि हे डॉट किंवा हे जे घटक आपण वापरतो नाही का, त्याचं ते नैसर्गिक कसं असतं, म्हणजे निसर्गात ते आकार रूप आपल्याला कसे दिसतात, ज्याच्याशी आपण रिलेट होऊ शकतो की हा हे लाईन सारखं दिसते किंवा हे डॉट सारखं दिसते किंवा व्हॉट एव्हर, तर हे पॅटर्न स्वरूपात नेहमीच असतं आपल्या अवतीभोवती.
हे आता बीच वरती मला वाटतं कुठेतरी मी असे भरपूर पॅटर्न्स असतात ते. हा पण एक कसा क्रिएट झाला पॅटर्न त्या वेव्समुळे. तर हे हे अवतीभोवती आपलं आहेच सगळं नाही का, पण ते असंच असं आपल्याला चित्र काढायचं म्हणून आपण ते बघतो असं नाही आहे. आपण एवढ्यासाठी बघतोय की अशा सगळ्या पॉसिबिलिटीज आपल्या अवतीभोवती नेहमीच असतात. आता जे असं ते झाड आहे आणि त्याच्या बरोबर बुंद्याला सर्क्युलर फॉर्म आणि परत त्याच्यातून लाईन्स सारखे ते हे निघाले मूळ निघाले त्याचे. तर हे आपण बघितलं पाहिजे. ह्या अशा बऱ्याच गोष्टी आपल्या अवतीभोवती असतात आपण ते बघत नाही, मिस करतो आपण. म्हणजे चित्र काढायचं म्हणजे आपण मला फार मोठा कंटेंट काहीतरी पाहिजे मग मी ते करणार असं नाही आहे. अगदी नेहमीच्या गोष्टी रोजच्या गोष्टी त्याच्याबद्दल आपलं. आता हे आता ह्याला समजा मी असं म्हटलं की ते एक लाईन आली ग्रीन आणि ती ग्रीनची इकडे पिंक झाली तर ते ऑर्गॅनिक आहे ना, ते जिवंत आहे ती गोष्ट तिथे नाही का. त्या जिवंत लाईनीने आपला कसा रंग बदलला आणि मध्ये परत एक फुल देऊन वॉट एव्हर. आता हे ऍक्च्युली ती स्टोरी झाली, स्टोरी सांगायची गरज नाही आहे पण अशा कुठल्या तरी अँगलने आपण ते परसिव्ह करू शकतो नाही का, जेव्हा आपण लाईन असं म्हणतो तेव्हा. तर अशा चिक्कार गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला. हा नुसतं विटांचं असं ठीक आहे पण त्याच्यात पण आता ते फॉर्म्स असतात ज्याला आपण अमृत आकार बरेचदा असं म्हणतो किंवा काय त्याला पर्टिक्युलर नाव जरी नसतं देता आलं तरी कुठेतरी स्रोत त्याचा कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टीपासूनच असतो. म्हणजे ते फार एक आहेत त्या गोष्टी. म्हणजे हे अमृत आणि वेगळं आणि मृत अगदीच वेगळं असं नाही आहे, त्या इतक्या जवळ आहेत. म्हटली तर ते वीट आहे पण आपण एका वेगळ्या सेन्सने फक्त त्यातला लाईट बघितला तर त्याला आपण पर्टिक्युलर शेपला नाव नाही देऊ शकणार. तर ते पण आपल्याला त्या गोष्टी थोड्याशा समजून घ्यायला लागेल. म्हणजे हे जे ऑब्झर्वेशन असतात हे जे बघणं आहे ना ते सतत पाहिजे आपलं चालू. त्याच्यामुळे आपला एक व्हिज्युअल व्होकॅबुलरी वाढेल, एक अंडरस्टँडिंग वाढेल, मग ते कदाचित चित्रात रूपांतरित होऊ शकेल वगैरे. तुमच्या चित्रामध्ये सर मूळ विचारधारणा काय आहे, म्हणजे नेमकं तुम्ही निसर्गाशीच तुमचं? हो मला तर ते कन्व्हर्सेशन आहे बरोबर. म्हणजे मुळात सूत्र किंवा त्याचा सोल हाच आहे की आपण कसे कनेक्टेड आहोत. आणि बरेचदा आता आपण बघतो जसं मगाशी पण तुम्ही म्हणलात की माणसाला 1 BHK तेवढ्या होत नाही मग त्याला 2 BHK पण पाहिजे असतो वगैरे वगैरे. म्हणजे कसं ते माणूस जितका प्रगत होत चाललाय तसतसा कदाचित ह्या सगळ्या गोष्टींशी डिस्कनेक्ट होत चाललाय. तर ते एक फार मोठं दुःख आहे नाही म्हटलं तरी नाही का. म्हणजे आता विवेकने एक प्रश्न मांडला जसं माझ्या चित्राबद्दल म्हटलं बरेचसे ऍबस्ट्रॅक्ट पेंटर आहेत ते जेव्हा पेंटिंग करतात तर काही वेळेला ते फक्त रंगामधून विचार करतात बरोबर, काही वेळेला फक्त टेक्स्चरल ब्युटीचा विचार केला जातो बरोबर. आता विद्यार्थी दशेत असताना सर जसं काम करतायत त्याच्यामध्ये आणि एक ऍबस्ट्रॅक्ट पेंटर काम करतोय त्याच्यामध्ये फरक फक्त व्हिज्युअलचा आहे हे तुम्हाला समजतंय का? म्हणजे रेषा रंग पोत आकार हे सरांच्या चित्रामध्ये बेमालूमपणे तेवढे तसेच वापरले, सरांना आता त्या गोष्टीचा विचार करावा लागत नाही की मी रेषा आणि आकार आणि रंग हे संपूर्ण चौकटीमध्ये कसे वापर, कारण त्यांच्यामध्ये त्यांच्या चित्रामध्ये ती सहजता आलेली आहे, ती त्यांच्यात भिन्नी असल्यामुळे त्यांच्या चित्रामध्ये दिसते. आता विद्यार्थी दशेत आपल्याला त्या गोष्टीचा विचार करायचा की आपण रेषा जी वापरतो आहोत किंवा रेषेचं आपल्या पूर्ण ओव्हरऑल पेंटिंगमध्ये कन्स्ट्रक्शन कसं आहे, आकाराचं कसं आहे, रंग आपण कशा पद्धतीने वापरायचे, कदाचित त्याच्यामुळे तुमचा जो पुढचा जो प्रवास आहे एकतर फिगरेटिव्हच्या अंगाने तुम्ही काम करू लागाल किंवा फिगरेटिव्ह करता 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 तुम्ही ऍब्स्ट्रॅक्शनच्या लेवलला किंवा सिम्प्लिसिटीच्या लेवलला जाणार. आणि तो एक प्रकार तो आपला स्वभाव ओळखणं असतो. म्हणजे ते फार पर्सनल गोष्ट आहे पण ते त्या प्रोसेसमधून कळतं आपल्याला की कदाचित तुम्ही तसे असता म्हणून तसे तुम्ही ते करता आणि दोनपैकी तुम्ही काही केलं किंवा आता जरी आपण ऍब्स्ट्रॅक्ट आणि फिगरेटिव्ह असं म्हणत असलो तरी म्हणजे तसं आपण डिस्टिंग्विश असं नाही केलं, फरक नाही केला तरी फक्त चित्र म्हणून जरी बघितलं. प्रश्न असा होता की ही जी प्रवासातली सहजता जी आहे ना म्हणजे ज्या सहजतेने तू सांगितलंय ती सहजता अकॅडमिक, माझा प्रश्न नेहमी तो परत अकॅडमिक वर येतो, तो ती सहजता जी आहे ना ही त्यांच्या असाइनमेंटला जोडूनच का त्यांच्यामध्ये तयार व्हावी? तसं काही नाही आहे. आता मी फाउंडेशनला होतो तेव्हा मी पहिल्या बॅचमध्ये होतो म्हणजे सकाळच्या बॅचला,
पण माझं कसं व्हायचं की मी जेव्हा काम करायचो तर माझं समाधानच व्हायचं. तेव्हा मी रिक्वेस्ट करून माझ्या सरांना सांगितलं तर मी सेकंड बॅचला पण अर्धा दिवस बसतो. तर त्यांनी मला तशी सवलत दिली होती, ठीक आहे, पण तू त्या मुलांमध्ये असं इंटरफेअर करायचं नाही, तू तुझं काम करू शकतो. आता इथे काय झालं की मी एक असाइनमेंट दोन दोनदा तीन तीनदा करायचं, त्याच्यामुळे मला असा फायदा झाला की एकच गोष्ट मी तीन तीन चार चार वेळा केल्यामुळे माझ्या लक्षात यायला लागलं की मी एकच जी गोष्ट आहे ती आत्ता बघितली. आता सकाळच्या लाईटमध्ये जेव्हा मी काम करत होतो वास्तविक दुपारी तो लाईट वेगळा असणार, जास्त एखाद कदाचित दुपारी जास्त प्रखर असू शकतो किंवा पिवळा होत जातो तो लाईट, मग तेव्हाचा अनुभव वेगळा होता, सकाळी काम करतानाचा अनुभव वेगळा होता. पण माझ्या सरांनी जेव्हा माझे असाइनमेंट चेक केला त्यावेळी माझा अभ्यास बघून मला मार्क दिले. अर्थात तुम्ही पण जेव्हा काम कराल, तुमचा जसा अभ्यास असेल, तुम्ही जे काय मिळवत असाल ना, जे काय अचीव करत असणार, त्याप्रमाणे तुम्हाला मार्क मिळत असतात. ते चित्र खराब आहे किंवा ते चांगलं झालं नाही आहे असं त्याच्यामध्ये जो क्रायटेरिया असतो तो तसा नसतो खरं बघायला गेलं तर. तुम्ही ती गोष्ट नेमकी कशी पकडून धरणार त्याप्रमाणे तुम्हाला मार्क मिळत असतात. त्यामुळे तुम्ही असं कधी समजू नका की आपल्या असाइनमेंटप्रमाणे आपली प्रगती व्हायला पाहिजे, असं नसतं. तुम्ही जितकं काम करत राहणार, एकाच गोष्ट दहा दहा वेळ करत गेलात तर तुम्ही अजूनही त्याच्या पुढे जाल. म्हणजे आमच्याकडे सत्येंद्र म्हणून आमचा मित्र होता आहे, तर सत्येंद्र आता आहे, सत्येंद्र म्हणून जो मित्र आहे त्याला फायनल इयरला आमचे सर म्हणायचे हा MFA लेवलचं काम करतो म्हणून. आणि ते खरं होतं, असाच एक विद्यार्थी होता जो फक्त तो एकटाच एक विद्यार्थी आहे की तो MFA लेवलचं पोर्ट्रेट मध्ये काम करायचा. मग तो आमच्या बराच पुढे निघून गेला होता आणि आम्हाला त्या गोष्टीचं अप्रूप वाटायचं, पण ते आम्ही अचीव त्या एजमध्ये करू शकलो नाही. असं आहे, मग ही तफावत तुमच्या एका बॅचमध्ये काही मुलांमध्ये असेल, पण त्यामुळे तुम्ही भविष्यात काय करणार हे ठरत नाही. तुम्ही कसं काम करणार आणि ते अचीव कसं करत जाणार, म्हणजे चार वर्ष जे आहेत ना, चार पाच जे काही असतील ते तुम्हाला डिफाईन करत नाही की तुम्ही आता तेवढं शिकलेला आहात, म्हणजे तुम्ही तेवढं शिकलेला आहातच. कदाचित त्याच्यानंतर तुम्हाला गोष्टी उलगडत जातील, ते असं असतं बरेचदा. म्हणजे जसं मगाशी आपण बोललो ना की प्रभावाखाली पण चार वर्षात आपण गोष्टी करत असतो, तर जसं सर पण म्हणाले की ते काही गोष्टींना वेळ द्यायला लागतो वगैरे वगैरे, त्याची सगळी तयारी आपल्याला पाहिजे. पण आपण जागरूक असणं महत्वाचं आहे, आपला एक प्रवास त्या पर्टिक्युलर दिशेने जाणं महत्वाचं आहे. ते कधी कधीतरी आपल्याला मिळेल, कधी लवकर मिळू शकेल, कधी मे बी थोडा वेळ घेईल वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या असतातच. हे जस्ट एक उदाहरण आहे. आता हे किती सुंदर गोष्ट आहे ना, याच्यात दिसते मला रहस्य माहिती नाही का, एका फॉर्म मधून परत तसंच आयडेंटिकल दुसरा फॉर्म येतोय. तर याच्याबद्दल आपल्याला कुतूहल वाटायला पाहिजे, म्हणजे नाही वाटायला पाहिजे का की हे आपण नाही करू शकत असं, म्हणजे केलं तरी ते काही असं जिवंत नसणार. हे त्या स्रोतापासूनच उगवतंय मातीतून एक पर्टिक्युलर तसा आकार घेऊन. तर हे कुतूहल आपण जेवढं वाढू आपल्यातल्या गोष्टी तितक्याच आपल्याला समजतील, तितकंच आपण बघू, तितकंच आपण जरा जास्त विज्युअली काय म्हणू त्याला. आता हे पण तसंच आहे, तर ट्रँगल दिसतोय तर उलटा ट्रँगल पण आहे असं सरळ ट्रँगल पण आहे, म्हणजे तो बऱ्यापैकी तो ह्याने केल्यासारखाच वाटतो ड्रॉइंग केल्यासारखा, म्हणजे असे आकार असतात बरेचदा. म्हणजे हे सारखं तुम्ही शोधत राहायला पाहिजे. आता याच्यापासून या दगडापासून तिथे बरेच लोक गेले असतील, पण मला सहज वाटले की आपण जरा अजून जवळ जाऊन बघूया, तर ही गोष्ट दिसली छान. तर असं असतं, आपण त्याला एक वेळ देणं गरजेचं असतं गोष्टींना. आता हे समांतर रेषेचा एक हेच झालाय कोड बार, काय म्हणतात त्याला, ते असतं ना बार कोड, सॉरी. आता ही विंडो साधारण रेक्टेंगल सारखी वाटते ना डगांची, त्याच्यातून तो लांबचा हे दिसतोय पर्वत. आता ही बघा, ही पण एका लाईन मध्ये ते सगळे पाणी तशी. हे काहीतरी चंदीगडला एका गार्डनमध्ये ते कॅक्टस गार्डन म्हणून आहे, त्यात बऱ्याच व्हरायटी आहेत कॅक्टसच्या, तिकडे ते बघितलं होतं. हा बाने आहेत ना, तर रिफ्लेक्शन म्हटलं तरी तो ऍक्च्युली तो वरती आकार ते वेगळे आहेत फांद्या त्यांचं स्ट्रक्चर, पण ते रिफ्लेक्ट झाल्यामुळे लगेच त्याचा आकार कसा बदलतो. म्हणजे एक आकार एक्झिस्टिंग तिकडे आहे, पण सेम गोष्ट जेव्हा रिफ्लेक्ट होते ते कशी रूपांतरित होते दुसऱ्या आकारांमध्ये वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी बघणारख्या असतात. हे कुठल्या तरी केव्ह मध्ये असे ते पॅटर्न होते, तिकडे ते बर्ड्स मला वाटतं
अंडी वगैरे द्यायची नाही, एक लीफ आहे साधं. म्हणजे अशा एक्झिस्टेन्शियल गोष्टींमधून आपण हे एलिमेंट शिकलो ना, कलेचे घटक शिकायला लागलो, तर आपण अजून जास्त चांगलं समजून घेऊ शकतो. म्हणजे नुसतंच पेपरवरती लिहिलेलं वाचण्यापेक्षा काय का, हे आपण डिरेक्ट वाचतो ना निसर्गातून, निसर्गातून रेषा वाचतोय, निसर्गातून आकार वाचतोय, तर हे जास्त समृद्ध होईल याच्यातून आपली लँग्वेज, कदाचित व्हिज्युअल लँग्वेज, दृश्य भाषा ज्याला आपण म्हणतो, नाही का. मग ते व्यक्त करण्याचं नंतरच पार्ट आहे, पण ग्रास्प होतो ते. एक साध्या ब्लेड वरची ते दोन तीन दव बिंदू आहेत. मागच्या आठवड्यात तिथे कोकणला होतं मी सावंतवाडीला, तिकडे सकाळी सकाळी काही क्लिक्स केले होते. आता परत आता हे इथे दिसतंय आहे तसं, पण एक फिल्म त्याच्या पुढे आली तर नाही म्हटलं तरी ते थोडे डिस्टर्ब झाले आणि त्याचा आकार बदलला त्या रेषांचा किंवा त्या फांद्यांचा. तर अशा बऱ्याच पद्धतीने आकार बऱ्याचदा डिस्टर्ब होतो किंवा त्याचं वेगळ्या प्रकारे रूपांतरण होतं, तर हे पण आपण बघितलं पाहिजे. गोष्ट एक जरी असली तरी त्याची रूपं कशी बदलू शकतात वगैरे वगैरे. हे आता सरांनी जे सगळं काही दाखवलंय ना, त्याचा एक्सपेरिमेंटल सचिनने सकाळपासून दोन तीन फोटोमध्ये केलाय त्यांनी मला दाखवलं. इफ यू कॅन जस्ट सी व्हॉट ही हॅज डन सिन्स मॉर्निंग. चित्रकला म्हणजे किंवा कला म्हणजे असं नाही की तुम्ही हातात बसलात आणि पेपरवरती गिरवत बसलात. त्याने ते म्हणजे तुमची कला नेहमी तुमच्या त्या पंचेंद्रियात असली पाहिजे. ते उतरवणं आणि मांडणं हा नंतरचा भाग झाला. हे पण तसं दगडांवरचे काय पाहू शकतो. एवढेच असतील ना अजून नाही. एक शेवटचा एक फोल्डर असेल डी, त्याच्यामध्ये काही थोडी जुनी काम आहे कॉलेजची, ती पण जरा बघून घेऊया का. डी मध्ये काही सिलेक्टेड थोडी कामं असतील कॉलेज लेवलची. हे सगळ्यात पहिलं ड्रॉइंग केलं होतं मी कॉलेजला आलो होतो तेव्हा. ह्याच्यावर मला एक सांगायचं असं आवडेल की आपण बहुतेक सगळ्या मीडियममध्ये एक्सप्लोअर करायला शिकलो ना की मग नंतर आपल्याला पर्टिक्युलर आपलं एक काय माध्यम असू शकतं ते आपल्याला निवडता येतं. म्हणजे आता पहिल्यापासूनच आपण सिलेक्टिव्ह राहायला नको माध्यमाच्या बाबतीत. आपल्याकडे चारकोल आहे, पेसल्स आहेत, अजून काय काय आहे, नवीन पण काही मीडियम्स येत आहेत, तर ते सगळं आपण वापरायला शिकलो ना तर मग कदाचित एक पर्टिक्युलर मीडियम असं असू शकेल किंवा सगळीच मीडियम असू शकतील की हे मी चांगल्या प्रकारे माझ्या चित्राच्या प्रक्रियेत वापरू शकतो किंवा काय काय काय. तर ते एक नाविन्य येण्यासाठी मीडियम पण समजून घेणं चांगलं आहे. फर्स्ट इयरचं वगैरे असेल 2001 किंवा 2002 वगैरे काय टिंटेड पेपरवरती गावाकडची विहीर वगैरे. तेव्हा बहुतेक बरंच काम करायचो आणि ते बहुतेक काम स्टुडिओत असायचं ना, तर ते नंतर सापडत पण नव्हतं, कोणतरी घेऊन जायचं. पण म्हणण्याचा उद्देश आहे की कॉलेजमध्ये असताना असं जरा क्वांटिटी वाईज पण काम व्हायला हरकत नाही, म्हणजे त्याच्यातून अंडरस्टँडिंग वाढतं आपलं. हे एक आहे आपल्या गार्डनमध्ये पण आहे ना. हां हां, सेकंड इयरला असताना वगैरे मी ते केलं होतं चारकोल. काही वेळेला थोडीशी प्रयोगात्मक काय असं तो आरसा ठेवून वगैरे असं काहीतरी केलेलं. म्हणजे काही वेळेला आपल्याला ते रिझल्ट माहिती नसतात. म्हणजे शिकण्याच्या प्रोसेसमध्ये या चार वर्षात काही वेळेला तुम्ही असे प्रयोग करू शकता की कदाचित त्याचे रिझल्ट तुम्हाला माहिती नसतील, पण तुम्ही ते अटेम्प्ट करायला पाहिजे. काही गोष्टी एक्सपेरिमेंटल अटेम्प्ट करायला पाहिजे. राजस्थानला एक टूर काहीतरी होता आमचा थर्ड इयरला. हे ड्रॉइंग होत कॅनव्हस वरती ऑइल आणि चारकोल असं दोन गोष्टी घेऊन.
काही वेळेला आपण लिमिटेड कलर पॅलेटमध्ये काम करू शकतो. याच्यात आता तीन आणि दोन वेगळे म्हणजे येलो अकर, इंडियन रेड आणि कोबाल्ट ब्लू एवढे तीनच कलर आहेत आणि सोबत जोडीला व्हाईट आणि ब्लॅक असं. तो हा पण एक प्रयोगातला भाग झाला की आपण लिमिटेड कलर पॅलेटमध्ये आहे ते गोष्ट. हे एक मुंबईच्या डबेवाल्यावरती एक थोडंसं काय चित्र केली होती मी एक पर्टिक्युलर पिरियडमध्ये एक दोन वर्ष. तर हे ते बॉम्बे सोसायटीचं चित्र होतं 2008 त्याच सिरीज मधलं एकदम चित्र आहे. हे जसं मला वाटलं की आपण एक करूया ट्रिब्यूट म्हणून मायकल एंजेलो. ते हे पण बऱ्यापैकी युज आहे चित्र मला वाटतं याच्यापेक्षा मोठं असेल ते दिसतंय का. हा मला असं पिक्सल दिसतंय इकडून. अच्छा अच्छा ते गझल आहे सच्ची बात कही थी मैंने ऐकली तुम्ही जगजित सिंगची आहे ती. म्हणजे असा एक इतिहास आहे की ज्या ज्या लोकांनी सत्य सांगून ठेवलंय त्या लोकांना त्यांच्या त्यांच्या पिरियडमध्ये लोकांनी त्रास दिलेला आहे. तर तसा एक साधारण भाग आहे. हे जेव्हा ताजला ते हे झालं होतं ना तेव्हा मी अमिफेला होतो तर मॉडेल ऑलरेडी बसलं होतं. तर तो मूड असा होता ना की नाही म्हटलं तरी त्यांनी आपण सगळेच हेल्पलेस झालो होतो. ती फार वाईट घटना होती 60 hours ऑफ टेरर तिकडे. मग ती मॉडेल पण जरा अशीच बसली आणि मग मी त्याच मूडमध्ये ते एक काम झालंय. तिकडे चहाचा कप आहे पण तो चहा सांडलाय वगैरे वगैरे आणि ते थोडेसे कात्रणे तिकडे लावली होती. तर याच्यात तो इम्पॅक्ट किती येतो मला माहिती नाही पण ते प्रत्यक्ष चित्र बघितल्यावर तो हेल्पलेसपणा जो होता ना त्या मोमेंटमधला त्या 7 hours तो कुठेतरी रिफ्लेक्ट होत होता. हा म्हणजे आम्ही तेव्हा स्टुडिओमध्ये काम करत होतो MFA जे जेव्हा. हा एवढेच असतील जास्त असतील. तर असं सगळं आहे. वहां से आप नेचर की तरफ कैसे डाइवर्ट हो गए. आपके जो अभी के काम है बहुत मिस्टीरियस और बहुत ही समटाइम यू नो ड्रीमी काइंड ऑफ लगते हैं. ड्रीम है ड्रीम ऐसा ड्रीम सामने आता है ये और ये फॉर्म्स को आपने इल्यूजन में डालकर उसको ड्रीम ड्रीमी एक मूवमेंट है. तो ये जो आपकी जर्नी है उसके बारे में थोड़ा सा आप कुछ क्लियर करेंगे तो शायद स्टूडेंट्स को थोड़ा सा गाइडेंस और तुला कंटाळा लगा. अच्छा नाही याच्यात माझा म्हणजे मूळ असं होता विचार की म्हणजे जसं मगाशी म्हणालो मी की आपण निसर्गाला खूप गृहित धरत चाललोय नाही का. म्हणजे माणूस म्हणून म्हणजे इतर स्पेसिस पण आहेत म्हणजे जसं काही ते एक्झिस्टच करत नाही किंवा आपणच आता खूप म्हणजे आपणच सर्व काही वगैरे वगैरे याचं. तर हे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. आता मी बऱ्याच ठिकाणी फिरतो टुरिस्ट प्लेसेसला वगैरे चांगलं ठिकाण असेल पण त्याच्या बाजूला कुठेतरी वापरून झालेल्या बॉटल्सचा ढीग असतो. तर हे काय आहे म्हणजे ह्याला काय म्हणायचं म्हणजे आपण एका कडे म्हणतो की आपण प्रगत होत चाललो आहे पण दुसरीकडे हे जे सगळं मांडून ठेवलं आहे निसर्गाने ह्याला आपण किती गृहित धरत चाललो आहे की बाबा हो त्याच्यासोबत काही मी आपला प्रगती करत राहीन नाही का. तर हे ही जी भावना आहे ना कुठेतरी मनात तशी रुजली खोलवर म्हणजे ती एकाच वेळेला दुःखदायक पण आहे आणि मग जर व्यक्तच व्हायचं आहे तर याच्या संदर्भात थोडंसं व्यक्त का होऊ नये वगैरे तर तो एक आस्पेक्ट होता. त्याच्यामुळे मग आता जी चित्र जी होत आहेत ती डिरेक्टली इनडिरेक्टली रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर आस्पेक्ट नेचर म्हणून किंवा जे एक्झिस्टिंग आहे ते प्रभाव असं डिरेक्टली नाही म्हणणार पण जेव्हा आपल्याला असं कळतं की त्यांनी जे म्हटलंय ते खरंच आहे नाही का असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा मग तिथे नुसतं प्रभाव वृत्त ते राहत नाही म्हणजे आपण आपल्या मताशी पण त्याला त्याची सांगड घालतो. तर त्या अर्थाने आपण म्हणू शकतो की ते आहे महत्वाचं आहेच म्हणून वाचन पण महत्वाचं आहे. त्यांना कंटाळा आलाय मला असं वाटतं सगळ्यांना.
आपण असं मल्टी डायमेन्शनल थोडस काय भूक लागली का तर तो तो एक तळमळ म्हणू शकतो आपण त्या गोष्टीची की म्हणजे निदान आपण आता असं ते आपल्याकडे म्हण आहे थेंबे थेंबे तळसाची नाही का आता सगळेच लोक तसं समजा आपण असं म्हणू की प्रत्येक टुरिस्ट जाणार तिथे वापरून झालं की बॉटल फेकून देतो आता त्याला डिरेक्टली आपण प्रत्येक वेळेला म्हणू शकत नाही जर समोर असेल तर मी बरेचदा असं टोकतो वगैरे पण पण निदान मी हे करत नाही हे पण काय कमी नाही आहे म्हणजे किंवा आपल्यातलं कुणी दुसरं करत नाही आहे ती गोष्ट तर त्याने पण कुठेतरी थोडा फरक का होईना पण तो फरक पडू शकतो म्हणजे आपण जर रिस्पॉन्सिबल समजलो ह्या सगळ्या गोष्टींसाठी तर कदाचित फरक पडेल आणि मे बी ते कुठेतरी व्यक्त व्हावं याच्यातून पॉझिटिव्हली ते लोकांनी रीड करावं की हाऊ वी आर कनेक्टेड मे बी ते एक कारण असेल की आता तशी चित्र व्हायला लागलीत किंवा तसा विचार होतोय वगैरे एक असते रिप्रेझेंटेशनल एक असते ऍब्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये जे असते नॉन रिप्रेझेंटेशनल ते तुमच्या मध्ये डिफाईन करतील अकॉर्डिंग टू यू नाही आता हे ह्या टर्म कसे आहे त्या आपला अभ्यासक्रम सोपा करण्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे असं आपण म्हणू पण बेसिकली नॉन रिप्रेझेंटेटिव्ह असं काही नाही आहे कारण आपण एखादी गोष्ट आपण तिकडे करतोय म्हणजे ते प्रेझेंट झालंच आहे फक्त त्या फॉर्म त्याचे वेगळे आहेत रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे तुम्हाला सांगते की ते पर्टिक्युलर फॉर्म तिकडे आहे त्याला आपण ओळखू शकतो पटकन काय झाडच आहे वगैरे पण त्यांनी एखाद्याने ते झाड न रंगवतं तसं आपण आपल्या टर्म मध्ये त्याला ऍब्स्ट्रॅक्ट म्हणत नाही कारण त्याला आपण आयडेंटिफाय करू शकतो पण एखाद्याने त्या झाडाच्या ऐवजी त्याचा फक्त हिरवा रंग लक्षात घेऊन चित्र तयार केलंय त्याच्या अंडरस्टँडिंगनी तर त्यात तो झाड दिसणार नाही पर्टिक्युलर पण तो त्याचा स्वभाव दिसेल ग्रीननेस मगाशी सरांनी म्हटलंय की ते साबावाला सरांनी चित्र केलंय तर त्याला आपण नॉन रिप्रेझेंटेटिव्ह असं म्हणतो कारण तो पर्टिक्युलर जो त्यात शेप तर तसं नाहीये पण त्याला आपण नाव पण नाही देऊ शकत की अमुकतेने काढले वगैरे पण हे तुमच्या 4 वर्षापर्यंत याचा फार विचार करायची गरज नाहीये नाही का तुमचा तो तुम्हाला स्वभाव तुमचा जेव्हा कळायला लागेल ना की हे हे मला जास्त जवळचं वाटतंय मला ह्या प्रकारे व्यक्त होणं जास्त जवळचं वाटतंय मला आकारातून व्यक्त होणं जास्त जवळचं वाटतंय किंवा तो माझा स्वभावच आहे असं जेव्हा तुम्हाला कळेल तर ते जास्त ऑथेंटिक असेल मग तुम्ही त्या पर्टिक्युलर फॉर्म घेऊन ते कराल ह्याच्या व्यतिरिक्त असे वाटू शकेल की मला फॉर्म तितके जवळचे वाटत नाही जर मी बघतो जरी मला ते बघायला चांगले वाटतात तरी पण मला व्यक्त होताना त्यातला रंग जास्त खुणावतोय तर तो तुमचा स्वभाव असू शकेल म्हणजे हे फक्त स्वभावाचा फरक आहे म्हणजे अजून वरती आपण गेलो तर म्हणजे एका पर्टिक्युलर चित्रकाराचा स्वभाव तसा असेल त्याला त्या पद्धतीने व्यक्त करायचं असतं दुसऱ्याला तसं नसतं त्याला वेगळ्या पद्धतीने पद्धत थोडंसं बदलतात बाकी त्याला काही फार कॉन्क्रीटली घेण्याची गरज नाही आहे की असं असलं पाहिजे किंवा नसलं पाहिजे असं वगैरे असं काही नाही आहे